हॅलो स्टुडंट्स, आज आपण MCA एंट्रन्स बद्दल डिस्कस करणार आहोत. म्हणजे आपण जे MCA साठी ऍडमिशन घेणार आहोत किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहोत ते नक्की काय आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळणार आहे, त्यासाठी रिक्वायरमेंट्स काय असू शकतात, तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, हे सगळं आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप जाण्यासाठी मी काही स्लाइड्स बनवल्यात, त्या स्लाइड्स आपण ओपन करून बघूयात. मला कम्प्लीट बेसिक इन्फॉर्मेशन सगळी मिळणार आहे. खूप मुलांच्या डोक्यामध्ये हे डाऊट्स असतात की MCA करणार आहे तर MCAचे कोणत्या कोणत्या फील्ड्स असतात किंवा MCA कोणत्या कोणत्या स्ट्रीमच्या अंडर येतं हे पण मुलांना माहिती नसतं. म्हणजे जर चुकून कधी असं होऊ शकतं, माझ्याकडे एक दोन एक्झाम्पल्स असे आले होते की मुलांना MCA मॅनेजमेंटला ऍडमिशन घ्यायचं होतं पण त्यांना इन्फॉर्मेशन नव्हती, त्यामुळे त्यांनी MCA इंजिनिअरिंगला आणि MCA सायन्सला ऍडमिशन घेऊन टाकली. थोडासा कोर्स डिफरन्स येतो, ते कशामुळे झालं, कारण त्यांना MCA फक्त MCA माहिती होतं, MCA वेगवेगळ्या ब्रांचेसच्या अंडर येतं हे माहिती नव्हतं. हां, तर असं आपल्याला इन फ्युचर असं आपल्यासोबत व्हायला नको, म्हणून आपण आज जनरल MCAचं सगळं, म्हणजे MCA साठी इलिजिबिलिटी काय असते, MCAला एंट्रन्सला कोणते कोणते टॉपिक्स असतात, MCAचे पुण्यामध्ये किती कॉलेजेस आहेत, MCAचे महाराष्ट्रमध्ये किती कॉलेजेस आहेत, त्यांचे कट ऑफ्स काय आहेत, त्यानंतर MCAचा सिलेबस पण आपण डिस्कस करणार आहोत आजच्या सेशनमध्ये. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते पण आपण MCA बद्दलचे, पोस्ट ग्रॅज्युएशन बद्दलचे जनरल ते पण घेणार आहोत. तर स्टार्ट करूयात. अबाउट MCA कोर्स, जर कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी चॅट विंडो मध्ये त्यांचे डाऊट एंटर केले तरी चालतील. मला चॅट विंडो मध्ये तुमचे डाऊट्स दिसतात, तुम्ही पर्सनलला करा किंवा प्रायव्हेटली मेसेज करा किंवा युरिवन मध्ये केला तरी चालेल, जसं पॉसिबल आहे तुम्हाला. अबाउट MCA कोर्स, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज एस्टॅब्लिश अ स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल अंडर ऍडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी ARA. ही जी CET देणार होता आपण हे समजून घ्या आधी, ही CET महाराष्ट्र बोर्डची CET आहे आणि या CET थ्रू ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे काही MCAचे कॉलेजेस आहेत, फक्त पुण्यामध्येच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कॉलेजेस आहेत, जवळपास 91 कॉलेजेस आहेत, 98 कॉलेजेस आहेत आणि 191 काय म्हणतात त्याला 191 डिव्हिजन्स म्हणा किंवा त्या कॉलेजेसमध्ये तेवढे कोर्सेस चालतात, म्हणजे एवढे 191 इन्स्टिट्यूट्स आहेत इन शॉर्ट, जे तुम्हाला MCA कोर्स ऑफर करतात अंडर मॅनेजमेंट फॅकल्टी. हा, कॉम्पिटंट अथॉरिटी शॅल कंडक्ट द ऑनलाईन MH महाराष्ट्र MCA CET 2022 फॉर ऍडमिशन टू फर्स्ट इयर ऑफ 2 year फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन MCA फॉर अकॅडमिक इयर 22-23. आता हा जो कोर्स आहे हा आधी, म्हणजे 2020 आधी 19 पर्यंत 3 year फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स होता, 3 वर्षाचा होता, पण 2020 पासून हा कोर्स 2 वर्षाचा झालाय. म्हणजे MCA आधी किती वर्षाचा होता, तर MCA आधी 2 वर्षाचा कोर्स होता, सॉरी 3 year कोर्स होता, 3 year डिग्री कोर्स. पण आता MCA 2 year डिग्री कोर्स झालाय, 2 year पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन MCA. आता 2 वर्षासाठी असं कोणाला, म्हणजे असं जर डाऊट असेल तसं मी विचारतो की 2 वर्ष, तर 2 वर्ष सगळ्यांसाठीच. म्हणजे अगोदर कसं होतं, 3 वर्षाचा कोर्स असेल तर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळायचं, मग आमचे डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळते, आयदर त्यांनी BCA केलेलं असेल किंवा BCA सायन्स केलेला असेल किंवा BCS केलेला असेल, त्यांना डायरेक्ट एंट्री होती सेकंड इयरला. पण आता 2 वर्षाचाच मुळात कोर्स आहे, त्यामुळे इथे आपण फर्स्ट इयरला ऍडमिशन जे घेणार आहोत ते फर्स्ट इयरचं ऍडमिशन हे MCA CET थ्रू होतं आणि इथे पण डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन आहे, पण ते लॅटरल एंट्रीच्या वेगळ्याच डिव्हिजन असतात, पण त्या आता कोणत्याही कॉलेजेसमध्ये माझ्या माहितीनुसार लॅटरल एंट्रीच्या कोणत्याही सेपरेट डिव्हिजन्स नाही आहेत, त्यामुळे आपण असं कन्सिडर करून चालूयात की आपल्याला ऍडमिशन जे घ्यायचं आहे ते
फर्स्ट इयर एमसीए ला घ्यायचं आणि त्यासाठी आपल्याला प्रिपेअर करायचंय. ठीक आहे, एमसीए हा 2 वर्षाचा फुल टाइम कोर्स आहे, फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स. आता काही मुलांचं ह्याच्यामध्ये असं म्हणणं असतं की सर आम्हाला एमसीए करत करत जॉब करता येतो का, असं काही मुलांचा क्वेश्चन असतो. बरोबर, तर एमसीए हा कोर्स जो आहे हा फुल टाइमच आहे. पण जर काही मुलांच्या हातामध्ये ऑफर असेल चांगल्या कंपनीची, आता बीसीए करत असताना लास्ट सेमिस्टर तुमचं प्लेसमेंट झालं, चांगली ऑफर आहे, म्हणजे पॅकेज चांगलं आहे आणि कंपनी तुम्हाला तेवढं स्ट्रिक्ट नाही आहे की हा नाही तुम्हाला या सगळे कामं करायलाच पाहिजे असं तसं असं काही नाही आहे. तुम्हाला कंपनी थोडस कन्सेशन देत असेल की ठीक आहे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं तर सुट्ट्या वगैरे मिळू शकतात, की एक्झामच्या वेळेस तर ऍटलीस्ट सुट्ट्या मिळू शकतात, असं जर असेल तर तुम्ही त्या बेसिसवरती कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता, तिथं लेटर देऊ शकता की मी या कंपनीमध्ये वर्किंग आहे. पण तिथे कंडिशन ही असते की जरी तुम्ही जॉब करत असला तरी तुम्ही जे काही अकॅडमिक्समध्ये असाइनमेंट्स असतील, प्रॅक्टिकल्स असतील, एक्झाम्स असतील, ह्या सगळं कंपल्सरी त्या त्या वेळेस तुम्ही अटेंड करायलाच पाहिजे, द्यायलाच पाहिजे. हे सगळं मॅनेज करून जर तुम्हाला जॉब करणं पॉसिबल असेल तर तुम्ही ते करू शकता. फक्त कन्सेशन कशात मिळू शकतं, तर कॉलेज लेवलला लेक्चर्समध्ये, किंवा ठीक आहे तुम्ही डेली लेक्चर्सला नाही आला तरी चालेल, ते पण तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळूनच करावं लागतील. येतं लक्षात? तर फुल टाइम कोर्स आहे हा ॲक्च्युली, आणि फुल टाइम केलं तरच मला वाटतं याचे तुम्हाला जास्त आउटकम्स मिळणार आहेत. ठीक आहे, हे फर्स्ट पॉइंट क्लिअर आहे की एमसीए हा 2 वर्षाचा फुल टाइम कोर्स आहे आणि तो बीसीए हायेस्ट तसम आहे. तो बीसीएचा स्टुडंट असला तरी, बीसीएचा असला तरी, बीएचा असला तरी, किंवा बीकॉमचा स्टुडंट असला तरी 2 वर्षाचाच कोर्स आहे. एमसीए हा कोर्स 2 वर्षाचाच आहे. आता बाकीचे जे कोर्सेस आहेत, एमबीए आहे, एमसीएस आहे, सगळे 2 वर्षाचेच आहेत. एमसीएस पण 2 वर्षाचाच आहे तसम आहे. आणि हा एमसीए आधी 3 वर्षाचा होता पण आत्ता हा 2 वर्षाचाच कोर्स आहे. एमसीए 2020 पासून 2 वर्षाचाच कोर्स आहे, म्हणजे तुमची ही तिसरी बॅच आहे एमसीएची जी 2 वर्षाची आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो रिप्लाय द चॅट विंडो मध्ये. मयूर, मानसी, अथर्व, येस, एमसीए हे 2 वर्षाचा कोर्स आहे. ऍडमिशन कुठे कुठे मिळू शकतं आपल्याला? द ऍडमिशन टू द फॉलोइंग इन्स्टिट्यूट विल बी बेस्ड ऑन द स्कोर ऑफ सीईटी, विल बी बेस्ड ऑन स्कोर ऑफ सीईटी अँड प्रोव्हाइडेड दे आर अप्रूव्ड अँड रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड आर अफिलिएटेड टू एनी ऑफ द नॉन ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी इन महाराष्ट्र स्टेट, इन महाराष्ट्र स्टेट. आता याच्यामध्ये 4 कॅटेगरीज येतात वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट, म्हणजे कुठे कुठे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. तर ऑल गव्हर्नमेंट ऑर गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट ऑफरिंग एमसीए कोर्स, त्यानंतर ऑल युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफरिंग एमसीए कोर्स, जसं की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एमसीए डिपार्टमेंट आहे. हां, तर तिथे पण तुम्हाला डायरेक्ट एमसीए इन युनिव्हर्सिटी बरं का, तिचं पण ऍडमिशन याच सीईटी थ्रू होतं. त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज्ड इन्स्टिट्यूट ऑफरिंग एमसीए कोर्स, म्हणजे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट काही मॅनेज करते त्या इन्स्टिट्यूटमध्ये पण एमसीए कोर्स असेल तर तिथे पण तुम्हाला या सीईटी थ्रू ऍडमिशन घेता येतं. आणि ऑल अनएडेड एमसीए इन्स्टिट्यूट कवर्ड एज पर द ऍक्ट, म्हणजे युजीसीच्या अंडर जे काही अप्रूव्ड इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये पण आपल्याला एमसीए करता येतं. काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, काही एडेड आहेत, काही अनएडेड आहेत. ठीक आहे, तर त्या त्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन्स घेता येतात. तर हे इन्स्टिट्यूट, आता पुढे कोणते कोणते पुण्यातले इन्स्टिट्यूट आहेत, कॉलेजेस आहेत, ते सगळं आपण लिस्ट बघणारच आहोत. पण हे सगळे जे काही ऍडमिशन्स होणार आहेत हे सगळे ऍडमिशन्स सीईटी थ्रूच होणार आहेत, हे लक्षात घ्या. आता पुढे इलिजिबिलिटी बघूयात आपण. आता
आता याच्यामध्ये एमसीएचे डिपार्टमेंट, आता कोणत्या एमसीएच्या डिपार्टमेंट म्हणजे एमसीए अंडर सायन्स फॅकल्टी पण आहे, एमसीए अंडर इंजिनिअरिंग फॅकल्टी पण आहे, आणि एमसीए अंडर मॅनेजमेंट फॅकल्टी पण आहे, हे समजून घ्या. आत्ता आपण जे एमसीए सीईटीचं जे प्रिपरेशन करतोय, हे एमसीए सीईटीचं प्रिपरेशन एमसीए मॅनेजमेंट साठी करतोय, आणि एमसीए सायन्स आणि एमसीए इंजिनिअरिंग हे जे स्ट्रीम्स आहेत एमसीएच्या, या जो एमसीए अंडर सायन्स एमसीए अंडर इंजिनिअरिंग जे आहेत, हे या एमसीए मॅनेजमेंटपेक्षा वेगळे आहेत बरं का. आपण एमसीए इन अंडर मॅनेजमेंट फॅक स्ट्रीम अंडर मॅनेजमेंट फॅकल्टी करतोय. म्हणजे जर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट ओपन केली आणि तिथं सिलेबस किंवा कोर्सेस बघितले, तरी एमसीएचा जो हा कोर्स आहे हा मॅनेजमेंट सेक्शनच्या अंडर येतो, सायन्स अँड मॅनेजमेंटच्या अंडर हा एमसीएचा कोर्स येतो. आधी एमसीए कॉमर्स पण होतं, मला वाटतं 2017-18 ला एमसीए कॉमर्स बंद झालं. आता एमसीए मॅनेजमेंट, एमसीए इंजिनिअरिंग, एमसीए सायन्स अशा 3 वेगवेगळ्या स्ट्रीम एमसीएचेच वेगवेगळ्या फॅकल्टीच्या अंडर येणारे कोर्सेस आहेत, पण आपण जे करणार आहोत ते एमसीए मॅनेजमेंटचं प्रिपरेशन आहे, लक्षात ठेवा, एमसीए मॅनेजमेंट. ठीक आहे, काही कॉलेजेस याच सीईटीच्या रिझल्ट थ्रू एमसीए इंजिनिअरिंगचे एमसीए सायन्सचे ॲडमिशन्स पण करतात. ठीक आहे, म्हणजे तुमच्या याच सीईटीच्या रिझल्ट्सचा यूज करून एमसीए इंजिनिअरिंग आणि एमसीए सायन्सचे ॲडमिशन्स होतात. ठीक आहे, पण आपला फोकस काय असणार आहे, एमसीए मॅनेजमेंट, एमसीए मॅनेजमेंट. थोडासा सिलेबस डिफरन्स येतो, आणि काही एमसीए सायन्सचे जे कॉलेजेस आहेत ते एमसीए सायन्सचे कॉलेजेस हे कॉलेज लेवलवरती एमसीएचे ॲडमिशन्स होतात, जसं की पुण्यात एच व्ही देसाई कॉलेज आहे, किंवा एमसीए इंजिनिअरिंग, मला वाटतं मॉडर्न कॉलेजला एमसीए इंजिनिअरिंग आहे, तर ते त्यांचे ॲडमिशन्स कॉलेज लेवलला होतात. एमसीए सायन्सचे ॲडमिशन्स कॉलेज लेवलला होतात, त्यांच्या सीईटीज वेगळ्या पण होतात, येतं लक्षात? म्हणजे कॉलेज लेवलला पण सीईटी होतात, कॉलेज लेवलला पण सीईटी होतात. म्हणजे कॉलेजला जर वाटलं की नाही आपल्याला ॲडमिशन जे घ्यायचे ते एमसीए सायन्ससाठी, ते आपली आपली सीईटी एक कंडक्ट करायची कॉलेज लेवलची, आणि त्याच्या थ्रू ॲडमिशन घ्यायची, अशी पण होतात. आणि काही कॉलेजेस याच सीईटी रिझल्टचा यूज करून मग ॲडमिशन्स करतात, येतं लक्षात? हां, तसं मग एमसीएसला पण सीईटी असते, पण ती कॉलेज एमसीएसची अशी कोणती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सीईटी नाही आहे, एमसीएसच्या, एमसीएस, हां मी एमसीएसचं सांगू, तू विचारलास म्हणून. एमसीएस आपण 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे बीसीएसच्या मुलांसाठी, बीसीएसच्या मुलांसाठी. आणि याच्यासाठी जे सीईटी होती ती प्रत्येक कॉलेजची सीईटी वेगळी होते, म्हणजे एफसीची सीईटी वेगळी आहे, एसपीची वेगळी आहे, गरवारेची वेगळी आहे, तुझ्या व्हीआयटीची वेगळी सीईटी आहे. प्रत्येक कॉलेजची एमसीएसची सीईटी वेगळी होते, आणि त्याच्यावरतीच त्यांचं ॲडमिशन्स असतात. त्यामुळे ही एमसीएस जर करायचं असेल तर तुम्हाला त्या त्या कॉलेजला विजिट करून, किंवा त्या त्या वेबसाईट, त्या कॉलेजच्या वेबसाईटला विजिट करून तुम्हाला त्यांचा सीईटीचा शेड्यूल काय आहे हे आत्ताच बघायचं आहे. ठीक आहे, एमसीएस जर करायचं असेल तर. पण एमसीएस आणि एमसीए हे 2 वेगवेगळे कोर्सेस आहेत. आपण जे आत्ता बघतोय ते एमसीए चं डिस्कशन करतोय बरं का, कन्फ्यूज होऊ नका, एमसीएचं डिस्कशन करतोय आपण. हां, पण एमसीएच्या एंट्रन्ससाठी जे काही सिलेबस असतो, एंट्रन्ससाठी जो काही जे काही ॲप्टिट्यूड वगैरे असतं, ते ॲप्टिट्यूड सेमच असणार आहे, त्याच्यासाठी काही वेगळं प्रिपरेशन करायची गरज नाही. तुम्ही एमसीएचा हा एंट्रन्सचा क्लास जॉईन केलात, ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच मिळणार आहे. काही मुलं एमसीएचं प्रिपरेशन करत असतील तर ते जे काही मॅथ्स, रिझनिंग, ॲप्टिट्यूड वगैरे आहे ते सगळं याच्यामध्ये कव्हर होणारच आहे, ते कुठेही चालणार आहे. तुम्ही ॲप्टिट्यूडचा क्लास केलात म्हणजे तुम्हाला ॲप्टिट्यूडचा क्लासचा यूज फक्त एमसीए एंट्रन्ससाठीच होतं असं नाही. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तयारी करत असाल तरी तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. हे सर्व बीसीएसाठी वेगळं असतं का म्हणजे? बीसीएसाठी एमसीए सीईटी सगळ्यांसाठी सारखेच आहे, असं नाही की बीसीएसाठी वेगळी सीईटी आहे,
बीसीएच्या मुलांसाठी, बीसीएच्या मुलांसाठी एमसीएससीटी वेगळे असं काही नाही. सिलेबस बद्दल आपण पुढे डिस्कस करणार आहोत तसमय. हा एमसीएस साठी कोण अपेअर करू शकतात, तर बीसीएचचे मुलं. तर बीसीए साठी असं वेगळं काही नाहीये, बीसीए साठी एमसीएच आहे. ज्या एमसीएला कोणत्याही स्ट्रीमचे मुलं ऍडमिशन घेऊ शकतात, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, एमसीए तीन डिपार्टमेंटच्या अंडर येतं, एमसीए सायन्स फॅकल्टी, एमसीए इंजिनिअरिंग आणि एमसीए मॅनेजमेंट, ठीक आहे. आणि एमसीए मॅनेजमेंट कोणीही करू शकतं तसमय, एमसीए मॅनेजमेंट कोणीही करू शकतं. बीसीएस वाले पण करतात, बीसीए वाले पण करतात, ठीक आहे. येस मयूर, तू एमसीए सायन्सच्या अंडर पण करू शकतोस, पण ते एमसीए सायन्सचं पण आपल्याला एकदा सिलेबस बघायला पाहिजे. एमसीए सायन्स मध्ये आणि एमसीए मॅनेजमेंट मध्ये थोडासा सिलेबस डिफरन्स येतो, तो सिलेबस डिफरन्स बघ आधी आणि मग ठरव. आणि असं काही नाही की तुम्हाला एमसीए सायन्ससाठी वेगळं प्रिपरेशन करावं लागणार आहे. याच प्रिपरेशनने तुम्ही एमसीए सायन्सच्या पण कॉलेज लेवलवरती ज्या सीईटी होतात त्या सीईटीज देऊ शकता. नेक्स्ट, एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर अपेअरिंग टू ऑनलाईन एमएएच एमसीए सीईटी. पहिल्यांदा तो इंडियन पाहिजे, फर्स्ट क्रायटेरिया. द कॅन्डिडेट शुड बी एन इंडियन नॅशनल. त्यानंतर पास्ट बीसीए बॅचलर डिग्री इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ऑर इक्विवेलेंट डिग्री ऑप्टेन ऍटलीस्ट 50% मार्क्स. हे लक्षात ठेवा, ऑप्टेन ऍटलीस्ट 50% मार्क्स, म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला 50% मार्क्स पाहिजे. तुम्हाला 49.9 जरी असतील तरी तुम्ही एलिजिबल नसता, येतं लक्षात. म्हणजे सीईटीला तुम्हाला 99.9% जरी असतील सीईटीला, आणि तुम्हाला बीसीएला 49 मार्क्स पर्सेंटेज असतील, तरी तुम्ही या याच्यासाठी एमसीए कोर्ससाठी एलिजिबल नसता. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर, जर तुम्हाला काही कास्ट बेनिफिट मिळत असेल तर ते 45% पर्यंत तुम्हाला मार्क्स पर्सेंटेज असतील ग्रॅज्युएशन लेवलला तरी चालतं. क्लिअर आहे? म्हणजे ठीक आहे ना, आपण एमसीएचाच अभ्यास करूया जरा चांगला, आपल्याला ऍडमिशन एमसीएलाच घ्यायचं आहे, कशाला बीसीएचा अभ्यास करायचा, असं नाही. बीसीएला तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स पाहिजेच, 50% पाहिजेच ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. आणि जर कास्ट बेनिफिट घेत असाल तर 45% चालतात, किंवा काही डिसॅबिलिटी असेल तर तुम्हाला 45% असतील तरी चालतात. हे मिनिमम क्रायटेरिया झाला. आता 50% आता मिळवणं किंवा 50% रिझल्ट येणं हे काही जास्त अवघड राहिलेलं नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे. तर इझिली 50% मार्क्स मिळू शकतात. इन शॉर्ट, आपल्याला सगळ्यांना एमसीई सीईटी थ्रू ऍडमिशन्स घ्यायचे. ही फक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया बरं का, असं नाही की तुम्हाला 80% मार्क्स असतील आणि तुम्हाला सीईटी मध्ये 20% मिळाले तर तुमचे 80% कन्सिडर होणार आहेत. बीसीएचे मार्क्स फक्त एलिजिबिलिटीसाठी आहेत, ते कुठेही पुढे ऍडमिशनसाठी कन्सिडर होणार नाहीत. जे ऍडमिशन्स होणार आहेत एमसीएला ते कम्प्लीट एमसीए सीईटीच्या मार्क्सवरतीच होणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर पास्ट बीएससी ऑर बीकॉम, म्हणजे बीएससी मॅथ्स आहे, बीएससी स्टॅट्स आहे, बीएससी केमिस्ट्री आहे, है ना, कुठलेही मुलं किंवा बीकॉमची मुलं पण बीएचे सुद्धा मुलं सीईटी देऊ शकतात किंवा एमसीएला ऍडमिशन घेऊ शकतात. फक्त कंडिशन काय, विथ मॅथमॅटिक्स अँड 10+2 लेवल ऑर ऍट ग्रॅज्युएशन लेवल, म्हणजे त्यांना मॅथ्स कुठेतरी झालेले पाहिजे. म्हणजे बीएची मुलं असतील आणि त्यांनी 11वी 12वी मध्ये त्यांना मॅथ्स झालंय,
किंवा बीए मध्ये बी कॉम मध्ये काही मुलांना बी कॉम मध्ये मॅथ्स आहे है ना, 11-12 मॅथ्स नव्हतं कॉमर्सला, पण बी कॉम मध्ये त्यांनी मॅथ्स घेतलं होतं तरी ते एलिजिबल आहेत. फक्त कंडिशन काय आहे, तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मध्ये असू दे, फक्त कंडिशन ही आहे की तुम्हाला मॅथमॅटिक्स झालेलं पाहिजे 11-12 तर किंवा ग्रॅज्युएशन लेवलला तरी. ठीक आहे, अँड ऍटलीस्ट 50% मार्क्स इन ऍग्रिगेट, ऍग्रिगेट 50% मार्क्स पाहिजे. ठीक आहे, हे क्रायटेरिया. आता जी ऍडमिशन प्रोसेस होणार आहे, ही ऍडमिशन प्रोसेस इज एंटायरली डिपेंड्स ऑन बेस्ड ऑन सीईटी मार्क्स. ठीक आहे, सीईटीच्या मार्क्स वरती ही कंप्लीट प्रोसेस सीईटीच्या मार्क्स वरतीच डिपेंड आहे. फक्त इलिजिबिलिटी काय, 50% ऍट ग्रॅज्युएशन लेवल, 50% फॉर ओपन कॅटेगरी, 45% फॉर कास्ट स्टुडंट और सम डिसेबिलिटी. ठीक है, आता एमसीए एंट्रन्स बद्दल बोलूयात आपण, जे आपलं मेन फोकस असणार आहे आता पुढचे 2-3 महिने, जो सिलेबस आपण या 2-3 महिन्यामध्ये कव्हर करणार आहोत. एमसीए एंट्रन्स सिलेबस अँड मार्किंग स्कीम. आता ही टेस्ट कशी आहे, ही टेस्ट ऑनलाईन आहे. तर आता ऑनलाईन टेस्ट म्हणल्यानंतर खूप मुलांना आता आनंद होतो, पण ही जी ऑनलाईन टेस्ट होते ना, ऑनलाईन सीईटी, ही आपल्या घरी होत नाही किंवा आपल्या मोबाईलवरती होत नाही, त्याचे सेंटर्स असतात, ज्याला आपण म्हणतो कम्प्युटर बेस्ड टेस्ट, सीबीटी, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, सीबीटी, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, नाही सीबीटी. सीबीटी म्हणजे सेंटरला होते, आणि तिथे म्हणजे कॉपी तर सोडाच, तुम्हाला मान पण वर्क करता येणार नाही एवढं स्ट्रिक्ट होते. म्हणजे ऍक्च्युअली तिथे तुम्हाला म्हणजे कमरेला बेल्ट पण ठेवून देत नाहीत, वॉलेट ठेवून देत नाहीत, काहीच नसतं, पेन देखील घेऊन जाऊन देत नाहीत, पेन देखील रफ पेपर देखील तेच प्रोव्हाइड करतात, एवढं स्ट्रिक्ट असतं. ठीक आहे, एवढं स्ट्रिक्ट असतं, तर मान करून वर्क करून देत नाही, त्याचा अर्थ तुम्हाला इकडे इकडे बघून देत नाहीत, कॉपी करून, म्हणजे मी एक अतिशयोक्ती सांगितली आहे आता स्मय, तुम्हाला पेन देखील तेच प्रोव्हाइड करतात, रफ पेपर तेच देतात, बेल्ट देखील ठेवून देत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजे एवढी स्ट्रिक्ट ती टेस्ट असते ऑनलाईन सीबीटी. ऑनलाईन आहे पण सेंटर वरती होते, घरी नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला घरून एक्झाम्स द्यायची, घरून कुठलीही टेस्ट द्यायची सवय लागलेली आहे. हे एमसी सीईटी ऑनलाईन होते पण सेंटरवरती होते. तर हे 4 सेक्शनमध्ये ऑनलाईन सीईटी डिवाइड झालेली आहे. फर्स्ट मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, नंतर लॉजिकल ऑर ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, वर्बल ॲबिलिटी आणि कम्प्युटर फंडामेंटल्स. ठीक आहे, 12वीनंतर जशी सीईटी होते ना इंजिनिअरिंगसाठी, तसमाय तीच तशीच सीईटी. आणि ही सीईटी टोटल 200 मार्क्सची आहे आणि 90 मिनिट्स ड्युरेशनमध्ये होते. आता हे टॉपिक्स आपण याच्यामध्ये कोणते कोणते कव्हर होतात ते बघूयात. एकच मिनिट हा, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, त्याच्यामध्ये 12वीपर्यंत म्हणजे 6वीपासून, म्हणजे 6th स्टँडर्ड पासून 12th स्टँडर्ड पर्यंत जे मॅथमॅटिक्स आहे, 12th स्टँडर्ड पर्यंत जे मॅथमॅटिक्स आहे ते सगळं कव्हर होतं याच्यामध्ये. म्हणजे मॅक्झिमम सगळं कव्हर होतं. तसं मी ते पण सांगणार आहे, कधी फॉर्म्स वगैरे निघतात ते पण सांगणार आहे. 6 to 12th म्हणजे जे काही मॅथमॅटिक्स आहे ते ऑलमोस्ट
सगळं मॅथमॅटिक्स कव्हर होतं, म्हणजे 6वी पासूनच सगळं मॅथमॅटिक्स कव्हर होणार आहे. आता आपल्याला जेवढं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण करणार आहोत. आपण सुरुवात जरा सोपे प्रॉब्लेम, सोपे टॉपिक जे असतील तिथनं चालू करणार आहोत, आणि नंतर मग हळूहळू डिफिकल्ट टॉपिक्स कडे येणार आहोत. ठीक आहे, तर त्यातलं पहिला टॉपिक आहे अल्जेब्रा, फंडामेंटल ऑपरेशन इन अल्जेब्रा, एक्सपान्शन, फॅक्टरायझेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, लॉगॅरिथम, है ना, हार्मोनिक अँड जिओमेट्रिक प्रोग्रेशन, बायोनॉमिनल थिअरम, हे सगळं 10वीपर्यंत आपल्याला झालेलं आहे. पण आता आठवत असेल, क्वचितच काही मुलांना आठवत असेल. त्यानंतर कोऑर्डिनेट जिओमेट्री 12वीला 11वीला 12वीला होतं, रेक्टॅंग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, इक्वेशन ऑफ लाईन, मिड पॉईंट, इंटरसेक्शन, है ना. आता एक्सेट्रामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी येतात. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड देअर सोल्युशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, कॉन्स्टंट कोइफिशियंट्स, होमोजेनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स. त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री 11वी 12वीमध्ये तुम्ही बघितला होता, है ना, सिम्पल आयडेंटिटीज, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, प्रॉपर्टीज ऑफ ट्रँगल, सोल्युशन ऑफ ट्रँगल्स. तर हे सगळं आपल्याला मॅथ्समध्ये बघायचं आहे. अजून पण काही टॉपिक्स आहेत, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स, म्हणजे स्टॅट्स. पहिला सब्जेक्टच हा आहे आपला मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. मॅथ्समध्ये अल्जेब्रा, कोऑर्डिनेट जिओमेट्री, डिफरन्शियल इक्वेशन, ट्रिग्नॉमेट्री, त्यानंतर स्टॅटिस्टिक्सचा पार्ट, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. त्यामध्ये आपण प्रोबॅबिलिटी थिअरी बघणार आहोत, ॲव्हरेज बघणार आहोत, डिपेंडंट अँड इनडिपेंडंट इव्हेंट्स, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, मेजर्स ऑफ डिस्पर्शन. आता हा जो सिलेबस तुम्ही कम्पेअर केला कुठल्याही कंपनीच्या ऍप्टिट्यूड सोबत, तर ऑलमोस्ट हा सिलेबस कुठल्याही ऍप्टिट्यूड मध्ये जनरली विचारला जातो, बरं का. मॅथमॅटिक्स जे म्हणतो आपण कंपनीच्या इंटरव्ह्यू साठी, जनरली कुठल्याही इंटरव्ह्यूला जा तुम्ही, तर पहिल्यांदा ऍप्टिट्यूड होते, आणि ऍप्टिट्यूड मध्ये जनरली हेच टॉपिक्स येतात, वेगळे काही टॉपिक नसणार आहेत. हा मॅथमॅटिकल पार्ट हा त्याच्यामधनच येणार आहे. पुढे आपण लॉजिकल वगैरे बघणार आहोत, पण स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्सचा पार्ट हाच असणार आहे. एमसीएस ला पण हाच सिलेबस असतो, म्हणजे जनरल हा सिलेबस जनरल सगळ्या ऍप्टिट्यूड, म्हणजे सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी चालतो, बरं का. जे नॉट ओनली एमसीए एंट्रन्स, पण एमसीएस साठी पण चालतो, एमबीए साठी पण हेच टॉपिक कव्हर होतात. एमबीए सीईटी साठी पण ऑलमोस्ट हेच टॉपिक आहे, तुम्ही सिलेबस चेक करा एमबीए सीईटीचा, ऑलमोस्ट हेच टॉपिक्स कव्हर होतात. त्यानंतर अरिथमेटिक मध्ये रेशो, प्रोपोर्शन, टाइम ऑन टाइम वर्क वरती प्रॉब्लेम्स असतात, डिस्टन्स स्पीड वरती, पर्सेंटेज वरती, है ना. त्यानंतर सेट ऑपरेशन, सेट रिलेशन मॅपिंग्स, आणि एरियाज, ट्रँगल्स, क्वाड्रिलॅटरल्स, सिलेंडर, स्पियर, त्यांचे एरिया, सर्कमफरन्स, हे सगळ्या गोष्टी आपण या स्टॅटिस्टिक्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, हा होता मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स वाला आपला सिलेबस फर्स्ट. त्यानंतर आहे लॉजिकल और ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग. याच्यामध्ये जनरल काय असतं की स्टुडंटचं जनरल थिंकिंग कसं आहे, लॉजिकल थिंकिंग कसं आहे हे चेक होतं. दिस शॅल इन्क्लूड द क्वेश्चन्स टू मेजर हाऊ क्विकली अँड लॉजिकली यू कॅन थिंक, हाऊ क्विकली अँड लॉजिकली यू कॅन थिंक. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जनरल थोडंसं कॉमन सेन्स यूज करून जरी आपण प्रॉब्लेम वाचले नाहीत तरी आपल्याला सोल्युशन्स मिळू शकतात. म्हणजे तेवढ्या अशा याच्यासाठी आपल्याला खूप सारा अभ्यास करायला पाहिजे असं नाही. लॉजिकल स्किल्स ज्या असतात आपल्या, या लॉजिकल स्किल्स फक्त याच्यामध्ये चेक होतात. ठीक आहे, फक्त लॉजिकल स्किल्स चेक होतात, तुम्ही किती फास्ट डिसिजन घेऊ शकता हे चेक होतं. दिस सेक्शन विल कव्हर लॉजिकल सिच्युएशन अँड क्वेश्चन बेस्ड ऑन द फॅक्ट्स गिवन इन द पॅसेज. काही ठिकाणी पॅसेज दिलेले असतात, काही ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट पण दिलेले असतात. अँड दिस टेस्ट शॅल चेक द प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपेबिलिटी ऑफ कॅन्डिडेट, एस एरियाज ऑफ सिम्पल सॉलिड सच एज क्यूब्स, स्पियर्स, सिलेंडर्स अँड कोन्स. आपल्याला हे जनरल जसं इकडे ह्याच्यामध्ये स्पियर, क्यूब, सिलेंडर, कोन्स, एरिया वगैरे काढायचं होता स्टॅटिस्टिक्स वाला स्पार्ट, हा इथं लॉजिकल ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये पण कव्हर होतो. त्यानंतर थर्ड सेक्शन आहे इंग्लिश.
कॉम्प्रिहेन्शन असतं आणि वर्बल ॲबिलिटी पण असतं. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला काही पॅसेज वगैरे दिलेले असतात, पॅसेज रीड करून त्या पॅसेजच्या खाली जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असतात. क्वेश्चन्स इन दिस सेक्शन विल बी डिझाईन टू टेस्ट कॅन्डिडेट्स जनरल अंडरस्टँडिंग ऑफ द इंग्लिश लँग्वेज. एम सी ए कोर्स हा कम्प्लीट इंग्लिशमध्येच येणार आहे, याच्यामध्ये मराठी व्हर्जन, हिंदी व्हर्जन किंवा मराठीमधनं एम सी ए आहे का वगैरे असं नाही आहे. इंग्लिश मध्ये सगळे सब्जेक्ट असतात जनरल, तुम्हाला माहिती आहे मी काहीतरी असंच सांगतो असं नाही. तर इंग्लिश टेस्ट करण्यासाठी जनरल इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि वर्बल ॲबिलिटीचा हा पार्ट आहे. देर विल बी क्वेश्चन ऑन द टॉपिक सच एज इंग्लिश ग्रामर, वोकॅब्युलरी, कॉम्प्रिहेन्शन, सिनॉनिम, अँटोनिम, सेंटेन्स करेक्शन, वर्ड फ्रेजेस आणि जम्बल पॅराग्राफ्स आपल्याला फक्त रिअरेंज करायचे वगैरे असतात. ठीक आहे, हे जनरल इंग्लिशमध्ये आपल्याला कवर करायचे सगळे. तुम्ही म्हणजे इंग्लिशवाला हा पार्ट आपण तेवढा घेणार नाही आहोत, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल अँड ॲप्टिट्यूड आपण घेणार आहोत. फक्त हा जो इंग्लिशचा पार्ट आहे हा आपण आपल्या क्लासेसमध्ये घेणार नाही आहोत, हे मी ॲडमिशन घेताना सगळ्यांना क्लिअर केलं होतं. पण हे असं खूप काही जास्त वेगळं आहे असं नाही. जनरल इंग्लिश ज्यांना आता आपण 3 वर्ष झालं बी सी ए करतोय, आपल्याला इंग्लिशचा थोडाफार गंध आहे. तर हे इंग्लिश अँड कॉम्प्रिहेन्शन अँड वर्बल ॲबिलिटी मध्ये कव्हर होईल. त्यानंतर लॉजिकल इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, त्यानंतर कम्प्युटर फंडामेंटल्स, कम्प्युटर कन्सेप्ट्स, इंग्लिशचे बेसिक क्वेश्चन्स असतात. तसे खूप अवघड वगैरे क्वेश्चन्स नसतात. इंग्लिश ॲबिलिटी म्हणजे असं काही नाही की जो मराठी मीडियमचा मुलगा आहे त्याला हे इंग्लिशचे आन्सर्स देता येणार नाही. जनरल पॅराग्राफ रीड करून कॉम्प्रिहेन्शन मधले पण तू क्वेश्चन्स इझिली अटेंड करू शकतो. पण पुढे बघणार होतो आपण मार्किंग स्कीम वगैरे काय आहे, तसमय किती क्वेश्चन्स असतात, कोणत्या सेक्शन वरती किती क्वेश्चन्स असतात, ते सगळं बघणार होतो आपण. त्यानंतर कम्प्युटर कन्सेप्ट मध्ये कम्प्युटर बेसिक्स, ऑर्गनायझेशन ऑफ कम्प्युटर, सीपीयू, इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट ऑफ सीपीयू, नंतर इनपुट आउटपुट डिव्हायसेस, कम्प्युटर मेमरी, हे जनरल कम्प्युटर बद्दलचे जे काही बेसिक कम्प्युटर ऑर्गनायझेशन मध्ये येतात, तरी कम्प्युटर ऑर्गनायझेशन मध्ये कम्प्युटर बेसिकच्या अंडर काही क्वेश्चन्स कव्हर होतात. त्यानंतर डेटा रिप्रेझेंटेशन म्हणजे डेसिमल, हेक्सा डेसिमल, बायनरी, नंतर मग आपण काही लॉजिकल ऑपरेशन्स करतो तेव्हा ट्रूथ टेबल्स यूज करतो, वेन डायग्राम्स, हे डेटा रिप्रेझेंटेशनच्या अंडर येतात. त्यानंतर कम्प्युटर आर्किटेक्चर, ब्लॉक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर, कम्युनिकेशन बिटवीन प्रोसेसर्स, इनपुट आउटपुट डिव्हायसेस, इंटरप्ट्स एक्सेट्रा. आणि कम्प्युटर लँग्वेजमध्ये सी लँग्वेजमध्ये काहीतरी क्वेश्चन्स, सी लँग्वेज आणि असेंब्ली लँग्वेजमधले 1-2 क्वेश्चन्स विचारू शकतात. ठीक आहे, असेंब्ली लँग्वेज अँड हाय लेवल लँग्वेज, कम्प्युटर प्रोग्रामिंग इन सी, आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे बेसिक कन्सेप्ट OS, जे तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये झालेलं आहे ते ऑपरेटिंग सिस्टीमच्या काही कन्सेप्ट याच्यामध्ये कव्हर होतात. आता आपण जे क्लास चालू करणार आहोत तेव्हा आपण आधी मॅथ चालू करणार आहोत, पण त्यासोबतच डेली एक अर्धा तास मी कम्प्युटर कन्सेप्ट घेणार आहे आणि 1 आवर आपण मॅथ्ससाठी अलॉट करणार, म्हणजे काही सुरुवातीचे काही दिवस, कारण आपल्याला कम्प्युटर कन्सेप्ट या सगळ्यांना इझी वाटतील, कारण आपल्याकडे जी मुलं आहेत ते मॅक्झिमम मुलं हे कम्प्युटर बॅकग्राऊंडची मुलं आहेत, म्हणजे बी सी एस आणि बी सी ए सायन्स बी बी एस सी ए करणारीच मुलं आहेत, त्यामुळे हा सेक्शन थोडासा इझी जाऊ शकतो तुम्हाला, तुमचे मार्क्स याच्यामध्ये जास्त कव्हर होऊ शकतात. जो 40 मार्क्सचा जो हा सेक्शन आहे 40 out of 40 तुम्हाला मिळायचे याच्यामध्ये चान्सेस जास्त आहेत. मॅथ्सला कसं तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं तरच तुम्हाला आन्सर काहीतरी मिळणार आहे, किंवा काही आन्सर तुम्हाला असे लॉजिकली मिळू शकतात मॅथ्सला. पण ह्या ज्या गोष्टी आहेत कम्प्युटर कन्सेप्ट मधल्या, हे मार्क्स तुमचे हातचे मार्क्स आहेत, याच्यामध्ये तुम्हाला इझिली मार्क्स मिळू शकतात, कारण आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज बेसिक आहेच, प्रोग्रामिंगचं थोडंफार नॉलेज, ऍटलिस्ट काहीतरी आउटपुट ट्रेस करू शकतो असं थोडंसं नॉलेज आहे, तरी इथले मार्क्स जे आहेत आपले हे शुअर आहेत. त्यामुळे हा सेक्शन आपण आधी कव्हर करून घेणार आहोत. कव्हर करणं म्हणजे डेली अर्धा तास आपण कम्प्युटर कन्सेप्ट करूयात, 7:30 ते
आठ वगैरह आणि आठ ते नऊ आपण मॅथमॅटिक्स करूयात, बघूयात आपल्याला कसं शेड्यूल करता येत आहे. पण आपल्याला हे आधी कव्हर करायचं, कारण हे आपलं जो मॅक्झिमम मुलांचा आवडता पार्ट असतो हा कम्प्युटर कन्सेप्टचा समजतो आणि लक्षात ठेवावं लागतं आपल्याला. त्याच्यामध्ये काही सॉल्व वगैरे करायचं जास्त भानगड नाही आहे. झाले चार सेक्शन्स. कोणते चार सेक्शन? मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल ऑर ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग, इंग्लिश ग्रामर सॉरी इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन अँड वर्बल ॲबिलिटी, आणि फोर्थ कम्प्युटर कन्सेप्ट. तर या चार सेक्शनमध्ये आपली सीईटी डिवाइड होते. चार सेक्शनमध्ये ही सीईटी डिवाइड होते. तर मार्किंग स्कीम कशी असते बघा. मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन एक्झाम असणार आहे. ड्युरेशन 90 मिनिट्स म्हणजे दीड तास इंग्लिश लँग्वेज. त्यानंतर टाईप ऑफ क्वेश्चन ऑब्व्हियस एमसीक्यूज असणार आहेत. मार्किंग स्कीम कशी आहे? मार्क्स पर क्वेश्चन, म्हणजे तुमचं जर करेक्ट आन्सर असेल तर 2 मार्क मिळणार आहेत, आणि जर रॉंग आन्सर दिलेला असेल तर 0.5 मार्क्स कट होणार आहेत. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. हा येत लक्षात, निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुम्ही एक क्वेश्चनचा आन्सर करेक्ट दिलाय तर तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत, आणि जर एका क्वेश्चनचा आन्सर तुम्ही रॉंग दिलाय तर तुमचे 0.5 मार्क्स कट होणार आहेत. त्यामुळे इथं विचार करून आन्सर्स द्यायचे. म्हणजे असं नको की एका क्वेश्चनचा आन्सर करेक्ट दिले आणि पुढचे 4 क्वेश्चन्स रॉंग दिलेत, झाले बरोबर झाले म्हणजे तुमचे 2 मार्क्स आलेले गेले. त्यामुळे खूप मुलांना इथं म्हणजे मार्क्स कमी मिळायचं कारण हे असतं, उगच तुक्के लावायचे. त्यातले एखादे आन्सर चांगले येत असेल, माहिती असेल, तर ते आलेले मार्क्स पण जातात. ठीक आहे, त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग आहे. जे क्वेश्चन आपल्याला प्रॉपरली माहिती आहेत, आन्सर्स माहिती आहेत, कॅल्क्युलेशन चांगले जमतात, ते शुअरली आपल्याला अटेंड करायचे. तिथे लक्षात आलंय निगेटिव्ह मार्किंग आहे. टोटल क्वेश्चन्स किती असतात? टोटल 100 क्वेश्चन्स असतात, आणि 200 मार्कांसाठीचा हा पेपर असतो. मॅक्झिमम मार्क्स 200, म्हणजे 1 क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. ठीक आहे, 2 मार्कासाठी 1 क्वेश्चन असणार आहे. 200 मार्कांचा पेपर असतो, दीड तास वेळ असतो. ठीक आहे, आणि ऑनलाईन एक्झाम असते. क्लिअर? मग आता याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वेश्चन्स कसं आहे? डिस्ट्रीब्युशन काय असं, आपले चार सेक्शन जे आहेत, चार सेक्शन मध्ये मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स चे 30 क्वेश्चन्स असणार आहेत. मॅथचे 30 क्वेश्चन्स, मॅथ्स अँड स्टॅटचे 30 क्वेश्चन्स, म्हणजेच 60 मार्क्स तुमचे इथे कव्हर होतात. त्यानंतर लॉजिकल ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग जे त्याचे 30 क्वेश्चन्स 60 मार्क्स, नंतर इंग्लिशचे 20 क्वेश्चन्स 40 मार्क्स, आणि कम्प्युटरचे 20 क्वेश्चन्स 40 मार्क्स. जे तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला असणारी मुलं आहेत, जे बी एचे स्टुडंट असतील किंवा बी कॉमचे स्टुडंट असतील किंवा बी एस सी चे स्टुडंट असतील, बी एस सी कम्प्युटर सोडून बी एस सी चे कम्प्युटर सोडून, म्हणजे बी एस सी केमिस्ट्री आहे, बी एस सी मॅथ्स आहे, बी एस सी स्टॅटिस्टिक्स केले कोणी किंवा बी एस सी फिजिक्स केले, ते बी एस सी वाले अदर दॅन कम्प्युटर असे स्टुडंट्स, म्हणजे बी ए चे पण स्टुडंट येतात, बी कॉमचे पण स्टुडंट येतात, बी एस सी चे स्टुडंट येतात, त्यांचे कम्प्युटर कन्सेप्ट मधले मार्क्स त्यांना जरा म्हणजे माझ्या माहितीनुसार जरा कमी पडतात, कारण आपण कम्प्युटर बॅकग्राऊंडचेच आहोत. त्यामुळे आपल्याला हा सेक्शन चांगला येतो, आणि बाकीचे जे जनरल सेक्शन्स असणार आहेत, हे जनरल सेक्शनचे ॲडव्हान्टेज सगळ्यांना इक्वलच आहे. ठीक आहे, पण हे कम्प्युटर कन्सेप्टचं जर बघायला गेलं तर कम्प्युटर कन्सेप्ट बीकॉम बी ए बी कॉम बी एस सीच्या मुलांपेक्षा जास्त बी सी ए बी सी एस ची मुलं चांगले सॉल्व्ह करू शकतात, कारण थोडीफार आयडिया तुम्हाला याच्यातील असते. समजते सगळ्यांना? मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कळलंय, क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन कळलंय, कम्प्युटरचे 20 क्वेश्चन, इंग्लिशचे 20, मॅथ्सचे 30 आणि रिझनिंगचे 30, असे टोटल 200 मार्क्सचा आपला पेपर असतो.
आणि जे आपल्याला रिझल्ट मिळतो तो रिझल्ट पर्सेंटाइल मध्ये आपल्याला कन्वर्ट होतो, म्हणजे 100 पर्सेंटाइल पैकी किती पर्सेंटाइल बेस्ड आपल्याला, सॉरी पर्सेंटाइल बेस्ड आपला ऍडमिशन प्रोसेस होते. तर जर तुम्हाला हे डिस्ट्रीब्युशन वगैरे कळलं असेल तर आपण पुढे आता यस तस्मय मी सगळं कव्हर केलंय तस्मय, तुझे जे जे क्वेश्चन आहेत ना हे सगळे कव्हर केलेत. जरा थांब, आपण या म्हणजे आज आज मी सेशनच त्यासाठी ठेवलंय की कॉलेजचा कट ऑफ काय आहे, मुलांना किती मार्क्स पाहिजे, हे सगळं मी कव्हर केलंय. सेशन होते मी जेव्हा सांगेन क्वेश्चन विचार तेव्हा विचार, हा म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काहीतरी, म्हणजे तुझे जे आतापर्यंतचे क्वेश्चन होते ते सगळे आन्सर झालेत माझ्या मते. हे कट ऑफचं आपण पुढे बघूयात, घेतलंय मी ती पण, ते पण घेतलंय. डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वेश्चन झाल्यानंतर कॉलेजेस इन महाराष्ट्र लिस्ट ऑफ कॉलेजेस बघूयात आपण, आणि त्याच्यामधले पुण्यामधले किती आहेत ते पण बघूयात. इथे जर बघितलं आपण लास्टला येऊन, हे सगळे कॉलेजेस आहेत पुण्यामधले, सॉरी महाराष्ट्रामधले. टोटल नंबर ऑफ चॉईस कोर्स 191 आहेत आणि टोटल नंबर ऑफ इन्स्टिट्यूट 98 इन्स्टिट्यूट आहेत पूर्ण महाराष्ट्रातले, बरं का, पुण्यातले सांगत नाही मी, पूर्ण महाराष्ट्रामधले 98 इन्स्टिट्यूट आहेत, 98 इन्स्टिट्यूट, ठीक आहे. तर 98 इन्स्टिट्यूट मध्ये एका कॉलेजमध्ये एमसीएच्या दोन डिव्हिजन चालतात, हा तर प्रत्येक डिव्हिजनला एक वेगळा चॉईस कोड असतो. तसं 191 चॉईस कोड्स आहेत, 191 चॉईस कोड्स आहेत. यस तस्मय, हे सगळं तुम्हाला अप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. मी हे कॉलेजचं लिस्टिंग, एमसीएचा सिलेबस, एंट्रन्सचा सिलेबस हे सगळं मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे आपल्या अप्लिकेशन मध्ये, काय टेन्शन घेऊ नको. तर 191 चॉईस कोड्स आहेत, म्हणजे 191 डिव्हिजन्स पैकी म्हणूयात आपण, तुम्हाला कुठेतरी एका एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे बेस्ड ऑन मार्क्स. 98 इन्स्टिट्यूट आहेत, चॉईस कोड कळले काय आहेत, म्हणजे एका कॉलेजमध्ये जर दोन डिव्हिजन असतील तर दोन्ही डिव्हिजनचे तुम्हाला हो इथं दिलं बघा, के बी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, के बी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट एकच आहे, पुण्याचे इन्स्टिट्यूट एकच आहे, पण चॉईस कोड का दोन वेगळे आहेत, याचा एक चॉईस कोड आणि याचा दुसरा एक चॉईस कोड आहे. म्हणजे एका कॉलेजमध्ये दोन डिव्हिजन वेगवेगळे असतील तर हे दोन वेगवेगळ्या चॉईस कोड्सनी तुम्हाला ऍडमिशन घेता येतं. मला लक्षात कॉलेज एकच आहे, तर नंबर ऑफ इन्स्टिट्यूट 98 आहेत, 98 इन्स्टिट्यूट आहेत कुठे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 98 इन्स्टिट्यूट आहेत. त्याच्यामधले पुण्यातले किती आहेत, तर पुण्यातले कोणते कोणते कॉलेजेस आहे तुम्ही लिस्ट केले, पुणे सर्च केलंय, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी मधला, युनिव्हर्सिटी कॅम्पस मधला, ठीक आहे. त्यानंतर म्हणजे ही एक डिव्हिजन, दुसरी डिव्हिजन डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स पुणे युनिव्हर्सिटी मधलीच, ही दुसरी डिव्हिजन. त्यानंतर अल्लाना इन्स्टिट्यूट, त्यांच्याकडे पण दोन डिव्हिजन्स आहेत. त्यानंतर जे एस पी एम, जैवन शिक्षण प्रसारक मंडळ, जे एस पी एम तातवडेच आहे. त्यानंतर अलाड इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंट, त्यानंतर व्ही आय टी बारामतीच आहे पुणे डिस्ट्रिक्टच्या अंडर, त्यानंतर मॉडर्न कॉलेज, त्यानंतर जे एस पी एमचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, झील एज्युकेशनल सोसायटी, झील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आंबेगावला येते, निगडीचं आय आय सी एम आर, निगडीचं आय आय सी एम आर, त्यानंतर त्यांचीच दुसरी डिव्हिजन अस्मा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, प्रतिभा, अभिनव, त्यानंतर पिंपरी चिंचवड एज्युकेशनल ट्रस्ट आहे, पिंपरी चिंचवड पीसीसीओई, इंदिरा कॉलेज, डी वाय पाटील लोहगावचं ना, डी वाय पाटील आकुर्डीचं आहे,
त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूट वडगाव, त्यानंतर आय एम सी सी हे पुण्यातलं मेन सिटी मधलं कॉलेज होतं, हे आय एम सी सी एकच आहे बरं का, म्हणजे कोथरूडला जे आहे आय एम सी सी, नंतर सिंहगडचंच हे सासवडचं कॅम्पस कोंडवा, अडमिशन चौकात जे कोंडव्याचं कॉलेज, म्हणजे पुण्यामध्ये जवळपास तुम्ही जर काउंट केले तर जवळपास 25 कॉलेजेस आहेत पुणे सिटीमध्ये, 25 कॉलेजेस आहेत पिंपरी चिंचवड पुणे सिटी कन्सिडर करू ना। तर बीबीवाडीला काही कॉलेज आहे, सूर्यदत्ता, ते दौंड याच्यामध्ये दौंड तालुक्यातले येवलेवाडी वगैरे मेन पुणे पुण्याच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला माझ्या माहितीमध्ये 25 जवळपास 25 कॉलेजेस आहेत जे एम सी ए कोर्स ऑफर करतात। ठीक आहे, तर ही मी लिस्ट पण देईन तुम्हाला, म्हणजे नंतर तुम्हाला सर्च करायला वगैरे बरं पडेल। तर ही या वर्षीची म्हणजे कॉलेजेसची लिस्ट आहे, हा म्हणजे अजून 2022 सीईटी बद्दल कुठलीही डेट अजून फिक्स आलेली नाही, पण टेंटेटिव्ह ज्या डेट्स आहेत ते साधारण असे आहेत की म्हणजे ऑनलाईन मी सर्च केला, ऑनलाईन रिसर्च केल्यानंतर 2-3 वेबसाईट्सवरती मला टेंटेटिव्ह इन्फॉर्मेशन अशी मिळाली, टेंटेटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणतोय मी, की साधारण मे मध्ये ऍडमिशन फॉर्म सुटतील एम सी ए सीईटीचे, आणि जूनच्या एंडिंगला वगैरे एम सी ए सीईटी कंडक्ट होईल असं हे टेंटेटिव्हली मी तुम्हाला सांगतोय। पण लास्ट इयरला जे आत्ता एम सी ए झालं, म्हणजे एम सी ए सीईटी झाली लास्ट, ती सप्टेंबर मध्ये त्यांचे फॉर्म सुटले होते, सप्टेंबर मध्ये त्यांची एक्झाम झाली होती, साधारण मला वाटतं 7-9 काहीतरी असे फॉर्म वगैरे सुटले होते आणि त्याच मध्ये एक्झाम झाली होती, सप्टेंबर मागच्या वर्षी झाली होती। तर या वर्षीसाठी मे बी त्याचे थोडंसं आधी येईल, जून जुलै ऑगस्ट याच्या आतमध्ये येईल, अशा अपेक्षा आपण करायला काही हरकत नाही। मग पुढे अजून काय कोविड येत आहे, कुठला व्हॅरियंट होतोय, कसं होतंय, अजून आपल्याला काही माहिती नाही, त्यामुळे आपण प्रिपेअर राहू। प्रिपेअर असल्यानंतर कधी जरी एंट्रन्स आली तरी आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही, आपले जे ऍडमिशन्स होतील ते सगळे सीईटी बेसवरती होणार आहेत, त्यामुळे सीईटीला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत। हे लक्षात आलं, एक लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूट्स कॉलेजेस इन महाराष्ट्र, त्याच्यामध्ये जो 98 इन्स्टिट्यूट आहेत त्यातले जवळपास 25 कॉलेजेस पुण्यामधले आहेत, पुणे सिटीमधले आहेत। त्यानंतर मग अमरावती, नाशिक, मुंबई असे पण कॉलेजेस आहेत, तर इथे पुण्यामधले 25 कॉलेज, म्हणजे आता जे पुणे विद्येचं माहेरघर आहे त्यामुळे पुण्यामधल्या कॉलेजेसला मेरिट पण जरा जास्त लागतं, आणि पुणे सेफ सिटी आहे माहिती आहे आपल्याला, मुलं राहायला पण इथे जरा जास्त प्रेफर करतात मुलं मुली, तर कॉम्पिटिशन साहजिकच पुण्यातल्या कॉलेजेसला जास्त आहे। म्हणजे ज्या मुलांना पुण्यात कॉलेजेस मिळत नाहीत मग ते त्यांच्या गावाकडे ऍडमिशन घेतात, काही अमरावतीला जातात, काही नाशिकला, काही जालन्याला, जिकडे काही कॉलेजेस आहेत त्यांच्या त्यांच्या गावाकडे ते त्या कॉलेज जातात। पण जरा कसं आहे, शेवटी पुण्यातलं कॉलेजेस ते पुण्यातले कॉलेजेस, माझं म्हणणं असं, पर्सनली कोणी घेऊ नका तुम्ही, असं म्हणू नका की सर आमच्या गावाकडे पण एम सी ए आहे ते पण भारीच आहे, असेल भारी म्हणजे मान्य आहे, असं काही म्हणणं नाही, पण जरा पुण्यातल्या कॉलेजेसला जरा मुलांचा प्रेफरन्स जास्त असतो, त्यामुळे कट ऑफ पुण्यातल्या कॉलेजेसचा जास्त आहे माझ्या मते। त्यानंतर कॉलेजेस इन पुणे विथ देअर कट ऑफ, कट ऑफ म्हणत होता तसं मी, तू रे कट ऑफ मेरिट स्कोर वगैरे इथे लागलेला आहे, कट ऑफ म्हणजे स्कोर जे लागले नाही, एम आय टी आता ऑटोनॉमस झालंय तसं, एम आय टी मला वाटतं याच्यामध्ये येत नाही आता, एम आय टी ऑटोनॉमस आहे आणि एम आय टी ची वेगळी एंट्रन्स होते, एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी। काही क्वेश्चन्स असतील तर त्यांनी चॅट विंडो मध्ये इथेच विचारा, म्हणजे मला आता व्हॉट्सअप वाजलं म्हणून मी सांगतोय, जर कोणाचं क्वेश्चन असेल तर इथेच विचारा। तर इथे मेरिट लागलाय आणि सगळ्यात हायेस्ट कट ऑफ जो लागलाय तो पुणे युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे, किती आहे 99.92% हे क्लोज झाले या वर्षी, 99.93% म्हणजे 200 मार्क्स असतील, 200 पैकी आता मार्क्स किती आहेत काय माहिती नाही आपल्याला, पण त्याचं पर्सेंटाईल कन्वर्जन होतं, तर पर्सेंटाईल कन्वर्जन म्हणजे तुम्ही तुमचा मेरिट नंबर किती आहे, तुम्ही टॉप किती मध्ये आलात,
वेगळे कॅल्क्युलेशन असतात, त्याचे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन मला नाही सांगता येत तुम्हाला आता, पण हे जे काही स्कोर आहे हा पर्सेंटाईल स्कोर आहे, मार्क्स नाही, हा पर्सेंटाईल स्कोर. आणि पर्सेंटाईल स्कोर वरती, पर्सेंटाईल स्कोर वरती तुमचं ऍडमिशन होणार आहे. येस तस्मय, कट ऑफ म्हणजेच मिनिमम मार्क्स, मिनिमम पर्सेंटाईल निडेड जे काय म्हणतो ना आपण त्यालाच कट ऑफ म्हणतो आपण. म्हणजे या वर्षी ज्या मुलांना 99% वरती, 99.92% वरती मार्क्स मिळालेत त्यांचं ऍडमिशन पुणे युनिव्हर्सिटीमध्ये झालंय, हे लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन हवा असेल, सीईटी थ्रू ऍडमिशन हवा असेल, तर ते 99.92% पेक्षा जास्त मार्क्स असतील तरच होणार आहे. 13 ना, 13 हा मेरिट आहे, मेरिट मला वाटतं टॉप 13 स्टुडंट वगैरे असतील, मेरिट नंबर आहे, मेरिट स्कोर आहे, मेरिट नंबर आहे 13 बहुते का, म्हणजे मॅक्झिमम 13 स्टुडंट या ह्याच्यामध्ये कव्हर होतात, म्हणजे मेरिट जनरल मेरिट लिस्ट मध्ये 13 स्टुडंट इथे येतात. म्हणजे आता कसं असतं याच्यामध्ये, इन्स्टिट्यूट लेवलच्या पण काही सीट्स असतात, इन्स्टिट्यूट लेवलच्या म्हणजे मॅनेजमेंट कोटामधनं वगैरे ऍडमिशन डायरेक्ट काही इन्स्टिट्यूट करतात, आणि काही सीईटी म्हणजे ऍडमिशन सीईटीच्या मार्क्स वरतीच होणार, पण हे मॅनेजमेंट मधनं, मॅनेजमेंट मधनं म्हणजे एक्झॅक्टली आता म्हणजे डोनेशन देऊनच असं नाही, कॉलेज लेवलवरती ऍडमिशन्स होतात. ठीक आहे, तर मॅक्झिमम 13 मेरिट नंबर पर्यंतचे हे सगळे मुलं या इन्स्टिट्यूटला एलिजिबल आहेत. म्हणजे हायएस्ट मेरिट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी कॅम्पस मधला सांगतो तस मग, ते पण मी तुला फीस वगैरे पण काय असते जनरल ते पण बोलूयात आपण. त्यानंतर 99.55% कुणाला, मुंबईचं कॉलेज आहे बघा, भारतीय विद्याभवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि जे हायर लेवलला म्हणजे पहिल्या 10 जे काही कॉलेजेस येतात, नाही पहिल्या 10 किंवा 15 कॉलेजेस येतात, त्यांचं प्लेसमेंट म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी तर चांगल्या कव्हर होतात माझ्या मते. म्हणजे प्रेफरन्सेस, मुलांची पसंती या कॉलेजेसना जास्त आहे. ठीक आहे, त्यानंतर VIT मुंबईचं, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर त्यांचं मेरिट काय होतं, 99. म्हणजे इथे जर बघितलं आपण इथे 97 97 97 अल्लाना इन्स्टिट्यूट जे पुण्यातलं हे कॅम्प मधलं बहुते, तर हे 97 क्लोज झालंय. श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, रामदेव बाबा म्हणजे ते आपले रामदेव बाबा आहेत का माहिती नाही, पण नागपूरला कॉलेज आहे, एक्झॅक्टली कोणाचं माहिती नाही, तुम्हीच रिसर्च करा. हे 97 क्लोज झालंय. जे कोथरूडला IMSSC महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं इन्स्टिट्यूट कॉलेज आहे IMSSC, ते 96% क्लोज झालंय. त्यानंतर इंदिरा 95 क्लोज झालं. म्हणजे हे मेरिट एवर काय, तुम्हाला पर्सेंटाईल एवढं पाहिजे, तर हे कट ऑफ आहेत. म्हणजे पुण्यामधले कॉलेजेस तुम्हाला सर्च करायचे असतील तर तुम्ही इथं कंट्रोल एफ करून पुणे चेक करा, इथं आहे IMSSC चं, इथं आहे तस्मय, इथे 96% म्हणजे मला, मी हे जे घेतलं ना कॅप राऊंड 2 चा कट ऑफ आहे, ऑल इंडिया कट ऑफ 96 आहे, ऑल इंडिया कट ऑफ आहे. तर हे कट ऑफ आहेत, म्हणजे तुम्हाला हे एवढे पर्सेंटाईल मिळणं गरजेचं आहे. नंतर बघा इथे पुण्यामधले हे DY पाटील हे 77 क्लोज झालं. त्यानंतर JSPM चं काही दुसरं कॉलेज इंजिनिअरिंग हे 76 क्लोज झालं. निगडीचं PES मॉडर्न इन्स्टिट्यूट बिझनेस स्टडीज निगडीचं 74 क्लोज झालं. तर हे कट ऑफ आहेत वेगवेगळ्या कॉलेजेसचे, तर हे कट ऑफ बघून घ्या, म्हणजे याच्यावरनं आपल्याला जनरल आयडिया येते. आणि जनरल काय झालं होतं लास्ट इयरला हे सांगतो, हे कट ऑफ एवढं वाढायचं कारण याच्यासाठी की जे 2020 मुलं होती, 2020 सीईटी काही मुलांनी दिलीच नव्हती, आणि काही मुलांना अशी आशा होती की ठीक आहे आता यावर्षी जरी MCA ऍडमिशन घेतलं तरी कसं होईल. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा कोरोना आला होता तेव्हाची केस सांगतो मी तुम्हाला, फर्स्ट टाइम 2020 केस, त्या मुलांनी खूप साऱ्या MCA ऍडमिशन घेतलंच नाही कारण त्यांना असं वाटत होतं की
आता एमसीएला ऍडमिशन घेतलं तरी लॉकडाऊनच आहे आणि लॉकडाऊन मध्ये काही कॉलेजेस ऑफलाईन व्हायचे नाही, त्यामुळे कशाला ऍडमिशन घ्यायचं असं करून काही मुलांनी ऍडमिशन घेतलं नाही. आणि आता ही सिच्युएशन आता कधी कमी होणारच नाही असा अंदाज आल्यामुळे या वर्षी 2021 सीईटीला 2020 पण मुलं होती आणि 2021 पण मुलं होती, म्हणजे दोन्ही वर्षाची एकत्र आल्यामुळे हा कट ऑफ एवढा वाढला. आणि माझ्या माहितीतले पण असे कितीतरी मुलं आहेत की ज्यांना एमसीएला ऍडमिशन घ्यायचं होतं पण मार्क्स कमी असल्यामुळे त्यांचं कुठेच ऍडमिशन झालं नाही. मग आपल्याकडे काही स्टुडंट काही असे प्रोफेशनल कोर्सेस करतात, काही स्टुडंट आता परत एमसीएची तयारी करतात एंट्रन्सची. तर दरवर्षी असं होत नाही, म्हणजे कोरोनाच्या आधीही असं व्हायचं नाही. म्हणजे माझ्या माहितीनुसार ऑलमोस्ट सगळ्या मुलांना ऍडमिशन मिळायचं, म्हणजे नॉन निगेटिव्ह मार्क्स असतील, 0 पुढे काहीतरी मार्क्स असतील तर त्याचं महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी कॉलेजेसला ऍडमिशन ऍटलीस्ट व्हायचं तरी. आता इथे तसं राहिलेलं नाहीये बरं का. जसं यावर्षी केस झाली तसं तुमच्या बाबतीत पण होऊ शकतं 2022 सीईटीला, कारण 2022 मध्ये पण असे स्टुडंट्स कितीतरी येतील जे काय म्हणतात त्याला 2021 मध्ये 2020 मध्ये त्यांनी जाऊ दे आता कुठे हे करायचं बघू पुढच्या वर्षी जेव्हा ऑफलाईन कॉलेजेस चालू होतील असे जे म्हणून थांबलेले स्टुडंट आहेत ना ते पण मुलं आता प्रिपेअर करतात. आणि ती सगळी कॉम्पिटिशन तुम्हाला इकडे येणार आहे पुढे. आणि आता काही जी मुलं बीकॉमला होती, बीएला होती, बीएससीला होती, त्यांना पण आता या कम्प्युटर फील्डचा जरा बूम कळायला लागलाय की कम्प्युटर आता फील्ड जी आहे ती जरा वाढणार आहे. आता वाढणार आहे म्हणजे कशासाठी का वाढणार आहे, कम्प्युटर फील्डला डिमांड आली आहे कारण म्हणजे डिजिटल इंडिया किंवा आता जे कोरोनाच्या काळात जे फील्ड जरा जास्त जोमानी काम करत होतं किंवा ज्याला जास्त स्कोप आला ते कम्प्युटर फील्ड, प्रोग्रामिंग फील्ड, आयटी इंडस्ट्री ही जास्त बुमला आली आहे. का? कारण सगळेच जण वर्क फ्रॉम होम करतायत. मला वाटतं असं कुणाचंही असं असं मला कुठल्या माहितीतला माणूस किंवा माझा मित्र नाही कुणी की ज्याचा कोरोनामध्ये जॉब गेलाय आयटी मधल्या मुलाचं सांगते मी. आयटी वाल्यांना दिवस चांगली आली कारण त्यांचं काम आणलेलं नाही, ते घरून पण काम करत होते, है ना. तर डिमांड वाढलेला आहे त्यामुळे सगळ्या लोकांना आता असं वाटतं की पुढे आयटीला जास्त डिमांड आहे, त्यामुळे बीएची पण मुलं, बीकॉमची, बीएससीची सगळीकडची मुलं इथे या एमसीए साठी येणार आहेत, येतील 100% आणि कॉम्पिटिशन वाढणार आहे. स्कोप जास्त आहे, म्हणजे करिअर पण बघायचं झालं तर स्कोप जास्त आहे, अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत, पैसे पण जास्त आहेत कम्प्युटर फील्डला असल्यामुळं, है ना. तर हे कट ऑफ आहेत सगळ्या कॉलेजेसची, ही पण मी तुम्हाला पीडीएफ अवेलेबल करून देतो. आपलं एनआर क्लासेसचं ऍप्लिकेशन आहे, एनआर क्लासेस पुणे, जर तुम्ही गुगल ला सर्च केलं तर आपल्या जो ग्रुपला आयकॉन आहे ना एनआर क्लासेसचा त्याच आयकॉनने तुम्हाला ऍप्लिकेशन दिसेल. मला वाटतं मॅक्झिमम मुलांनी डाउनलोड केलेलं आहे ऑलरेडी, ते ज्यांनी कुणी डाउनलोड केलेलं नाही आहे ते डाउनलोड करून घ्या ऍप्लिकेशन. त्याच ऍप्लिकेशनमध्ये या सगळ्या पीडीएफ, या सगळ्या पीपीटीज किंवा आपण जे पुढे टेस्ट वगैरे कंडक्ट करणार आहोत आपल्या या कम्प्लीट कोर्समध्ये त्या सगळ्या टेस्ट या ऍप्लिकेशनमध्येच होणार आहेत. ज्यांनी कोणी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल त्यांनी मला व्हॉट्सअपला पर्सनल मेसेज टाकून ठेवा किंवा मी आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण मी लिंक देऊन ठेवलेली आहे मला वाटतं आपल्या ऍप्लिकेशनची. तर ती त्या लिंकला जाऊन आपलं एनआर क्लासेसचं ऍप्लिकेशन, एनआर क्लासेसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करा मोबाईलवरती, म्हणजे तुम्हाला सगळे रिसोर्सेस तिथेच अवेलेबल होणार आहेत. ठीक आहे, कुठे बघूयात आपण हे कॉलेजेस इन पुणे विथ देअर कट ऑफ आपण बघितलं. त्यानंतर एमसीएचा सिलेबस सगळ्यात महत्वाचा पॉइंट, म्हणजे जिच्यावरनं ठरणार आहे की एमसीए का करायचं आणि एमसीए मध्ये काय काय येतं, तर ते एमसीए सिलेबस आपण जनरल बघूयात. एमसीए एंट्रन्सचा सिलेबस काय असतं आपण बघितला, हा एमसीएचा सिलेबस आहे बरं का, लक्षात आहे का सगळ्यांना. काय ओम, एमसीएचा सिलेबस आहे हा, म्हणजे एमसीए 2 वर्षाचं आहे ना, तर 2 वर्षामध्ये तुम्हाला काय काय शिकायचंय ते बघतोय आपण. आता सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हा 2 वर्षाचा सिलेबस 2020-2022 जो याच्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला सिलेबस, तुमच्यासाठीचा सिलेबस
सीबीसीएस पॅटर्न, त्याची इंट्रोडक्शन वगैरे हे सगळं तुम्ही वाचून घ्याल, नंतर मी ही पण फाईल तुम्हाला अप्लिकेशन मध्ये पाठवून देईल. तर 2 वर्षाचा कोर्स, तर टोटल 4 सेमिस्टर एका वर्षी, 2 सेमिस्टर, सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4. तसं एका वर्षात 12 महिने, 1 सेमिस्टर 6 महिन्याचं असं जरी कन्सिडर केलं तरी तसं एक्झॅक्ट तसंच नसतं, तर 1 सेमिस्टर साधारण 3 महिने तुमचं चालतं. त्याच्यामध्ये तुमचे काही इव्हेंट्स असतील किंवा काही ऍडमिशन प्रोसेसलाच वेळ गेलाय. म्हणजे आता जर सांगायचं झालं, या वर्षीच्या मुलांची अशी स्थिती झाली, जानेवारीमध्ये त्यांचे कॉलेजेस आता जस्ट चालू झालेत, डिसेंबर एंडिंग जानेवारी मध्ये कॉलेजेस चालू झालेत, आणि लगेच फेब मार्च मध्ये त्यांची एक्झाम आहे. म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांना आता कोणते कोणते सब्जेक्ट किती किती करायचे आहेत ते तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळात. तर हे टोटल 112 क्रेडिट्स आपल्याला मिळायला पाहिजे. 28 प्रत्येक सेमिस्टरला 28 क्रेडिट पॉईंट्स आहेत, आणि 112 क्रेडिट जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही कोर्स पास केला. त्याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन साधारण असं आहे, प्रत्येक वर्षीला 700 मार्कांचा सिलेबस जे की 28 क्रेडिट्स मध्ये कव्हर होतं, आणि 2800 मार्क्स मध्ये मला युनिव्हर्सिटी इव्हॅल्युएशन आणि इंटरनल इव्हॅल्युएशन असे आहे 50-50%. द फायनल टोटल असेसमेंट ऑफ द कॅन्डिडेट इज मेड इन टर्म्स ऑफ अँड इंटरनल इव्हॅल्युएशन अँड एक्सटर्नल युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन फॉर इच कोर्स. अँड इन टोटल द इंटरनल टू एक्सटर्नल एक्झाम रेशो इज मेंटेन 50-50. म्हणजे 50% इंटरनल इव्हॅल्युएशन असतं आणि 50% एक्सटर्नल इव्हॅल्युएशन असतं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा रीडिंग अँड सर्टिफिकेशन कोर्सेस पण करावे लागतात. ते पहिले त्यांनी ओपन कोर्सेस जे आहेत, प्रत्येक सेमिस्टरला काही ओपन कोर्सेस आहेत, 2-3 सेमिस्टरला ओपन कोर्सेस आहेत. तर फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला हे ओपन कोर्सेस म्हणजे तुम्हाला चूज करायचे, मी डेटा प्रायव्हसी प्रोटेक्शन, लिनक्स सिस्टीम ॲडमिन, सोशल मीडिया लिसनिंग, रिसर्च मेथड, हे असले सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता ओपन कोर्सेसच्या अंडर. हा म्हणजे मुलांना चूज करता येतात. 4 सेमिस्टर आहेत, 112 क्रेडिटचा टोटल कोर्स आहे जे की 2800 मार्क्स कव्हर करणार आहे 2 वर्षामध्ये. आपण सिलेबस मध्ये आपण जनरल फक्त सब्जेक्ट बघूयात कोणते कोणते आहेत. सेमिस्टर 1 साठी जावा प्रोग्रामिंग, आता हे जे जावा प्रोग्रामिंग आहे हे जे तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला झालेला जावा आहे तेच जावा प्रोग्रामिंग आहे, फक्त थोडस ऍडव्हान्स कन्सेप्ट. ऍडव्हान्स कन्सेप्ट म्हणजे कोणतं, तुम्हाला जे जावा पार्ट पार्ट मध्ये शिकवलं गेलं होतं, म्हणजे सेमिस्टर बीसीएस वाला कसं सेमिस्टर 5 मध्ये कोर जावा होतं आणि सेमिस्टर 6 मध्ये त्यांना ऍडव्हान्स जावा आहे. तर इथं जे जावा होणार आहे तुम्हाला हे सेमिस्टर 1 मध्ये कम्प्लीट जावा होणार आहे, कोर जावा पण आणि ऍडव्हान्स जावा पण. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम बेसिक हाऊ टू राईट जावा प्रोग्राम, हॅलो वर्ल्ड प्रोग्राम 2, हाऊ टू राईट किंवा हाऊ टू डेव्हलप अन वेब ऍप्लिकेशन, इथपर्यंत सगळं. हे सगळं जावा प्रोग्राम कम्प्लीट. हा जसा हा जर सिलेबस बघायला गेला आपण, हा कम्प्लीट सिलेबस जावा प्रोग्रामिंगचा कव्हर होतो, जे ज्याच्यामध्ये इंटरनल इव्हॅल्युएशन होता, एक्सटर्नल 50 मार्क्स इव्हॅल्युएशन आहे, 25 मार्क्स इंटरनल इव्हॅल्युएशन आहे, त्यानंतर डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम्स डीएस पण तुम्हाला झालेलंच आहे, पण जे डीएसचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला झालेलं होतं ना ते मला वाटतं सी लँग्वेज मध्ये झालं होतं. इथं जे प्रॅक्टिकल डीएसचं इम्प्लिमेंटेशन आहे ते जावास्क्रिप्ट मध्ये इम्प्लिमेंटेशन आहे, पण जे बेसिक अल्गोरिदम्स होते सॉर्टिंगचे, सर्चिंगचे किंवा ट्री, ग्राफ, स्ट्रक्चर, क्यू, हे सगळं थिरॉटिकली या डीएस मध्ये आहे. आणि ज्या काही एमएनसीज वगैरे येतात जसं की खूप भारीच म्हणायचं झालं तर गुगल म्हणा, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट है ना, एमडॉक्स, डिलॉयटी, चांगल्या चांगल्या एमएनसीज येतात. जनरल जो अप्रोच असतो तो डीएसए वरती जरा जास्त क्वेश्चन्स येतात. तुम्ही कुठेही गुगल करा किंवा रिसर्च करा,
डीएससीए हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे, म्हणजे याला लेस इम्पॉर्टन्स आहे असातला भाग नाही. त्यातल्या तर डीएससी वरती जरा अल्गोरिदम्स वरती जरा जास्त क्वेश्चन्स असतात. त्यानंतर हा थेरॉटिकल सब्जेक्ट उस ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, ऑपरेटिंग सिस्टीम कन्सेप्ट जे ग्रॅज्युएशन लेवलला शिकलेले तेच, त्यानंतर नेटवर्किंग पण जे ग्रॅज्युएशन लेवलला आहे तेच, त्यानंतर ओपन कोर्सेस आहेत म्हणलं तुम्ही सेमिस्टर वनला जे वरती तुम्हाला ओपन कोर्सेसची लिस्टिंग दाखवलं होतं, ते दोन ओपन कोर्सेस आहेत, ओपन कोर्स वन आणि ओपन कोर्स टू, ठीक आहे. आणि त्यानंतर प्रॅक्टिकल आणि मिनी प्रोजेक्ट, प्रत्येक सेमिस्टरला एक मिनी प्रोजेक्ट आहे. मिनी प्रोजेक्ट म्हणजे मिनी नसतो तो ऍक्च्युअल, मला तुमच्यासाठी तो मेजरच असतो. मिनी प्रोजेक्ट म्हणजे जे त्या सिलेबस डिझायनिंग कमिटीसाठी वगैरे तो मिनी असेल, आपल्यासाठी तो मेजर प्रोजेक्ट असतो. त्याच्यामध्ये सगळं प्रॉपर वर्किंग आपल्याला दाखवावं लागतं. आणि हा प्रोजेक्ट तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये करू शकता, की लँग्वेज असं नाही की पर्टिक्युलर जावाच पाहिजे किंवा पीएचपीच पाहिजे, तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये प्रोजेक्ट करू शकता. जनरली आपण जे या सेमिस्टरला लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये आपण हे प्रोजेक्ट डेव्हलप करू शकतो. आता काही मुलांना असं क्वेश्चन होतं की सर जावा प्रोग्राम आपण इथं शिकतोय तर इथेच लगेच प्रोजेक्ट कसं काय करून होईल, तर जावा प्रोग्रामिंग बीसीएला बीसीएसला आपण शिकलेलं असतं, त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही ते प्रोजेक्ट करू शकता. आपण आपण पण प्रोजेक्टचे क्लासेस घेतो बरं का, येस तस्मय. ओपन कोर्स म्हणजे तुम्हाला काही फ्रीडम दिलेल्या थोडक्यात, दोन कोर्सेस तुम्हाला सिलेक्ट करायचे, पण ते दोन कोर्सेस कोणते, तर ते दोन कोर्सेस हे वरती मी जी लिस्ट दाखवली ना सेमिस्टर वनला, या टोटल 14 कोर्सेस पैकी दोन कोर्सेस तुम्ही चूज करू शकता. हे ओपन सजेस्टिव्ह लिस्ट ऑफ ओपन कोर्सेस, एवढ्या कोर्सेस पैकी दोन कोर्सेस सिलेक्ट करू शकता. आलं लक्षात? ओपन कोर्स. त्यातले दोन, हे यातले दोन सेमिस्टर वन मधले, हे यातले दोन कोर्सेस तुम्ही सिलेक्ट करू. म्हणजे ते डिपार्टमेंटल पण असू शकतात, म्हणजे कॉलेज डिसाइड करेल की तुम्हाला काय शिकवायचं आहे, आणि ते डिपेंड असेल किती मुलं कोणत्या कोर्सेसाठी इंटरेस्टेड जास्त आहेत, ठीक आहे. मिनी प्रोजेक्ट असेल, प्रॅक्टिकल असेल, हे सेमिस्टर वन साठी बरं का सिलेबस. सेमिस्टर टू साठी तुम्हाला पायथॉन येतं जे ग्रॅज्युएशनला परत झालेलं आहे, नंतर एसपीएम, ओटी ऑप्टिमायझेशन टेक्निक्स, त्यानंतर ऍडव्हान्स इंटरनेट टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये तुमचं पीएचपी वगैरे डेटा सगळ्या वेब टेक्नॉलॉजीज कव्हर होतात. ऍडव्हान्स डीबीएमएस म्हणजे एडीबीएमएस जे तुम्हाला डीबीएमएस होतं, आरडीबीएमएस होतं, तसे इथे ऍडव्हान्स डेटाबेस टेक्निक्स आहेत. आणि ओपन कोर्स सेमिस्टर टू साठी पण ओपन कोर्सेस आहेत दोन, आणि इथे पण प्रॅक्टिकल्स आहेत आणि मिनी प्रोजेक्ट आहे. आपण सेमिस्टरला म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला मिनी प्रोजेक्ट आहे, म्हणजे प्रॅक्टिकल लर्निंग एक्सपिरियन्स जो आहे तो या एमसीएच्या कोर्समध्ये येतो बरं का. प्रॅक्टिकल लर्निंग एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला तुम्ही जे शिकताय त्याचे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, ऍप्लिकेशन ओरिएंटेड, म्हणून एमसीए मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट सब्जेक्ट जास्त आहे. तुम्ही एमएससी कम्प्युटर सायन्स म्हणजे जर एमसीएसचा सिलेबस या एमसीएच्या सिलेबस बरोबर जर कम्पेअर करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की इथे तुम्हाला प्रोग्रामिंग सब्जेक्ट जास्त आहेत. हा, आणि जे ग्रॅज्युएशन लेवलला काही प्रमाणात झालेले आहेत म्हणजे पायथॉन, सॉरी पायथॉन तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला झालेलं आहे, इथे पण पायथॉन प्रोग्रामिंग आहे, पण इथे जे पायथॉन प्रोग्रामिंग आहे ह्याचे तुम्हाला ऍक्च्युअल ऍप्लिकेशन तुम्हाला इथे डेव्हलप करता येतात, म्हणजे प्रोजेक्ट डेव्हलप करता येतात. म्हणजे तुम्ही जांगो यूज करा, वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करा, किंवा तुम्ही पायथॉन मध्ये काहीतरी डेटा अनालिसिसचा एखादी प्रोजेक्ट करा, डेटा व्हिज्युअलायझेशनचा एखादी प्रोजेक्ट करा, जे काय आहे ते सगळं प्रॅक्टिकल अप्रोच तुम्हाला इथं यूज करायचं आहे. तर सेमिस्टर टू ला हे सब्जेक्ट आहेत. सेमिस्टर थ्री मध्ये मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, डेटा वेअरहाऊसिंग, डेटा मायनिंग, सॉफ्टवेअर स्टिकी वे, सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड क्वालिटी अश्युरन्स, त्यानंतर नॉलेज रिप्रेझेंटेशन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, म्हणजे जे मुलं आता डेटा सायन्स, डेटा अनालिसिस, डेटा सायंटिस्ट असे, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, हे जे काही खूप बाहेर कोर्सेसला डिमांड आहे, कारण त्यात सध्याला नाही का बायजूसचे ऍड येतात, सिम्पली लर्नच्या म्हणजे बायजूसचे हे आहेत, तर तिथे खूप सारा असा मारा केला आहे ऑनलाईन वगैरे, कुठेही काही ओपन करा, सर्च करा डेटा सायन्स, मशीन लर्निंग, तर त्याच्यामध्ये असं एवढं काही भारी 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 सांगितलेल्या गोष्टी असतात की आपल्याला वाटतं की नाही आता मी मशीन लर्निंगच करतो आणि जॉबच घेतो. हा, तर असं नसतं जनरल.
मशीन लर्निंग शिकायचं म्हणजे नुसतं हा एकच सब्जेक्ट मशीन लर्निंगचा शिकला आपण आणि मिळाला जॉब असं नाही, तर त्याच्यासाठी एक लर्निंग पाथ असतो. तो लर्निंग पाथ हा या तुम्ही एमसीएच्या कोर्समध्ये कम्प्लीट कव्हर होतो. आता तुम्ही मॅथ्स अँड स्टॅट्स करताय, तर हे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स जे तुम्ही इथे करताय काही प्रमाणात त्याची मदत याची हेल्प तुम्हाला मशीन लर्निंग मध्ये पण होईल बरं का. डेटा सायन्स डेटा अनालिटिक्स मध्ये पण स्टॅटिस्टिक्स लागतं. तर नुसतेच प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुम्हाला प्रोग्राम्स करता येतात म्हणजे तुम्हाला मशीन लर्निंग, AI, डीप लर्निंग किंवा डेटा अनालिसिस जमला अशातला भाग नाही, तर तुम्हाला त्यासाठी मॅथमॅटिक्स यावं लागतं. समजून घ्या हे. तर माझं सांगणं ही आहे की काही मुलं असं मुलांच्या डोक्यात अशी एक गोष्टी चाललेल्या असतात की BCA नंतर मी काही MCA वगैरे करत नाही, जाऊ दे मी कुठला तरी मशीन लर्निंगचा कोर्स करतो आणि जॉबच आता एक जॉबच काढतो है ना, उप म्हणजे प्लेसमेंटच करून दाखवतो. असं नसतं. MCA हा MCAच आहे आणि MCAचा जो सिलेबस डिझाईन केलेला आहे तो अशा कुठल्याही आलतू फालतू लोकांनी केलेला नाही आहे. तर काही इंडस्ट्रियल एक्सपर्ट्स काही अकॅडमिक एक्सपर्ट्सनी बसून त्यांच्या कमिटीने डिझाईन केलेला सिलेबस आहे. म्हणजे कुठल्याही साध्या इन्स्टिट्यूट मध्ये मशीन लर्निंगचा सिलेबस डिझाईन होतो तसा हा युनिव्हर्सिटीचा सिलेबस डिझाईन झालेला नाहीये. लक्षात घ्या, हा सिलेबस खूप भारी लोकांनी मिळून मिळवलेला केलेला सिलेबस आहे. कुठल्याही बाहेरच्या सिलेबस बरोबर याला कम्पेअर करू नका. हा सिलेबस भारीच आहे, फक्त तुम्ही तुमचे किती पर्सेंट देताय, तुमची तयारी किती आहे सगळं अभ्यास करण्याची, याच्यावरती या कोर्सचा आउटकम ठरलेला आहे. समजून घ्या. म्हणजे असं पण नाहीये की MCA ला तुम्ही जॉईन झालात, MCA कोर्स आता घेतलाय तुम्ही, आता चालू केले MCA झालं तुमचं चालू की तुम्हाला जॉब मिळाला, असं पण नाही. तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेतलं आणि तुम्ही अभ्यासच केला नाही, असेच ऑनलाईन एक्झाम देऊन झालाय पास, तर जी तुमची कंडिशन 10वी 12वी नंतर होती तीच कंडिशन MCA नंतर असेल. वर्कर म्हणूनच काम करावं लागेल, येते लक्षात. त्यामुळे आपल्याला जर काहीतरी या कोर्स मधनं आउटकम हवा असेल तर आपल्याला तेवढा आपला अभ्यास, तेवढा आपला काय म्हणतात त्याला अभ्यासातला वेळ म्हणा किंवा म्हणा तुमचे 100% इथे द्यायला पाहिजे, तरच तुम्हाला या MCA करून फायदा, हा MCA कोर्स करून फायदा होणार आहे. होय, तर खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत पण तुम्ही जर मनावर घेऊन केलं नाही तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. शिकायला शिकवायला तुम्हाला इथं चांगलं आहे सगळं. ओपन कोर्स जो आहे ना तो ओपन कोर्स इंटरनल इव्हॅल्युएशन 25 मार्क्स साठी आहे देवेंद्र. हे तर दिले होते इंटरनल इव्हॅल्युएशन आहे, एक्सटर्नल इव्हॅल्युएशन आहे आणि क्रेडिट पॉइंट आहे. तर इथे हे एक एक क्रेडिट पॉइंट आहे ओपन कोर्सेसला. प्रॅक्टिकलला आणि प्रोजेक्टला 5 क्रेडिट पॉइंट्स आहेत आणि बाकी थिअरीला 3 क्रेडिट पॉइंट आहेत. टोटल एका सेमिस्टरला 28 क्रेडिट पॉइंट कव्हर होतात आणि एक सॉफ्ट स्किलचा सब्जेक्ट असतो. आता हे पण महत्वाचंच आहे. MCA मॅनेजमेंट कोर्स आहे ना हा. तर जनरल कसं असतं, आता काही मुलांना असं वाटतं की सर आम्ही जे BCA मध्ये शिकलोय किंवा BCS मध्ये जे शिकलोय तेच आपण MCA ला पण शिकतोय ना सर, तर मग कशाला ना परत परत तेच कोर्सेस शिकत बसू, मी दुसरा काहीतरी बाहेर कोर्स करतो, असं काही मुलांचं म्हणणं असतं. म्हणजे माझ्याकडे येऊन खूप सारी मुलं असं म्हणतात की सर सिलेबस मी बघितला तोच आहे. नाही, डेवऑप्स म्हणजे डेव सी प्लस प्लस नाही, डेवऑप्स म्हणजे डेव सी प्लस प्लस नाही. तस मी वेब डिप्लॉयमेंटसाठी डेवऑप्स यूज करतात, म्हणजे थोडक्यात वेबसाईट लॉन्च वगैरे करण्यासाठी, ती वेगळी टेक्नॉलॉजी आहे. डेव सी प्लस प्लस म्हणजे डेवऑप्स नाही, वेगळे आहेत. तर मी काय म्हणत होतो की हा जो हे जे सिलेबस आहे, हा जो सगळे सब्जेक्ट आहेत, हे सगळे सब्जेक्ट ऑलमोस्ट काही मुलांना BCA BCA मुलांना झालेले आहेत. परत MCA का करायचं, कारण MCA हा मास्टर डिग्रीचा पहिला कोर्स आहे हे समजून घ्या. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट स्किल्स शिकायला मिळतात. या कोर्समध्ये मॅनेजमेंट स्किल्स शिकायला मिळतात, म्हणजे फक्त थिअरॉटिकल नॉलेज नाही. तर मॅनेजमेंट कशासाठी असतं, तर तुम्हाला मॅनेज कसं करायचं, म्हणजे तुम्हाला टीम मॅनेज करायची आहे, तुम्हाला थोडक्यात तुमची ब्रांच मॅनेज करायची आहे, प्रोजेक्ट मॅनेज करायचा आहे, प्रोजेक्ट लीड करायचं आहे, तर तुमच्याकडे सॉफ्ट स्किल असणं गरजेचं आहे. येतं का लक्षात? तुमच्याकडे नॉलेज खूप आहे पण लोकांशी नीट बोलताच येत नाही, हां तुमच्या कलिगशी नीट बोलताच येत नाही, उत्तरच देता येत नाही,
असं असेल तर तुमच्या त्या नॉलेजचा फायदा नाही, किंवा तुम्ही इंडिपेंडेंटली एक चांगलं काम करू शकता पण तुम्ही टीम मध्ये काम करू शकणार नाही, त्याला काहीच अर्थ नाही ना. थोडस नॉलेज कमी असलं तरी चालतं, पण तुम्हाला टीम मध्ये काम करता येणं जास्त गरजेचं असतं आयटी मध्ये. समजते मी काय सांगतोय? तर मॅनेजमेंट, एमसीए मॅनेजमेंट काय किंवा एमसीए कोर्स का करायचा किंवा मॅनेजमेंट लेवलचे मास्टर कोर्सेस का करायचे, कारण मास्टर कोर्सेस मध्ये हे सब्जेक्ट जरा जास्त चांगले शिकवले जातात किंवा प्रॅक्टिकली त्याचं इम्प्लिमेंटेशन जास्त असतं. जसं की सॉफ्ट स्किल आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर आहे म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये वागायचं कसं, बोलायचं कसं ना, हे सब्जेक्ट जे आपण थिओरॉटिकल सब्जेक्ट म्हणून जरा दुर्लक्षित सब्जेक्ट असतात ग्रॅज्युएशन लेवलला, की ठीक आहे एक दिवस आज दिवशी वाचलं आणि एक्झाम देऊन टाकली संपला विषय तेवढ्या पुरतच, पण हे या एमसीएच्या कोर्समध्ये ते सब्जेक्ट तुम्हाला एक्सपिरियन्स करायचे आहेत. म्हणजे खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात आणि ते इव्हेंट्स कम्प्लीट मुलांनी मॅनेज करायचे असतात, मग ते इव्हेंट मॅनेज करत असताना मुलं खूप साऱ्या गोष्टी शिकतात. म्हणजे इव्हेंट ऑर्गनायझेशन पर्यंत कम्प्लीट इव्हेंट होईपर्यंत सगळं मुलं बघतात. हा म्हणजे ऑब्विस काही म्हणजे फॅकल्टीच्या मदतीनेच बघतात, त्यांच्या सुपरविजनच्या अंडरच ते काम करत असतात, पण त्याच्यामध्ये त्यांना प्रॅक्टिकल लर्निंग एक्सपिरियन्स मिळतो की हा इव्हेंट ऑर्गनाईज कसं करायचं. आता इव्हेंट ऑर्गनाईज करायचं म्हटल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी येतात, म्हणजे स्टेज डेकोरेशन साठी फुलांचे ऑर्डर देण्यापासून स्टेजवरती जे काही पर्सनॅलिटीज काही इंडस्ट्री एक्सपर्ट काय त्यांना बोलवण्यापासून सगळं 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 मुलांना मॅनेज करायचं असतं. तर याच्यामधनं मुलं डेव्हलप होतात. म्हणजे हे नॉलेज तुम्हाला प्रोग्रामिंगचं आहेच, प्लस तुम्हाला मॅनेजमेंटचं जे काही इनपुट लागणार आहेत ते या कोर्समधनं मिळतात, जे की तुम्हाला बॅचलर कोर्समधनं किंवा कुठलाही बाहेरचा साधा कोर्स करून कुठलंही सर्टिफिकेशन करून जे तुम्हाला मिळणार नाही ते या कोर्सेसमधनं मिळतं. हा आता सध्याला कोरोनाचा काळ आहे बाबा, ऑफलाईन कॉलेजेस तेवढे भरत नाहीत किंवा सगळं ऑनलाईन असतं, त्यामुळे थोडासा इम्पॅक्ट वेगळा पडू शकतो, पण हे ऑफलाईन मधले जे काही इव्हेंट्स वगैरे होतात किंवा आता खूप सारे कॉलेजेस ऑनलाईन जरी असलं तरी त्यांचे गॅदरिंग होतातच, त्यांचं इंडक्शन होतच, सगळं सगळं ऑनलाईन पण होतच. थोडस लिमिटेशन येत असतील मे बी, पण ओव्हरऑल जी डेव्हलपमेंट होती मुलांची, ग्रूमिंग जे होतं ते सगळं या कोर्समध्ये होतं. आता ह्याच्यामध्ये आता तस्मा म्हणतो की सर अजून 2 वर्ष कोरोना गेलाच नाही, तर अजून आता ते पुढचं उद्याचं कोण बघितले तस्मा आहे, अजून 2 वर्ष कोरोना नाही गेला तर हे असंच होणार आहे सगळं, तुझाच प्रश्न नाही हा, म्हणजे सगळ्यांच्याच डोक्यात अजून कोरोना गेला तर म्हणजे तू जाणार जाईल अशा म्हणजे म्हणजे काय त्याला ते धरून ठेवल्यासारखं झालंय, लॉस सगळ्यांचाच होणार आहे. तर एमसीए करणं नेसेसरी यासाठी आहे कारण कम्प्लीट पॅकेज आहे. म्हणजे मी एमसीएचं खूप सारं प्रमोशन करतो अशातला भाग नाही, तर एमसीए का करावं, बाहेरचे कोर्सेस का करू नये, तर याचं पहिलं रिझन हे की हा जो सिलेबस डिझाईन केलेला आहे हा सिलेबस इंडस्ट्री एक्सपर्ट्स आणि अकॅडमिक एक्सपर्ट्सनी मिळून बनवलेला सिलेबस आहे, स्टार्ट टू एंड कम्प्लीट सिलेबस आहे. त्यानंतर इथे तुमचं कम्प्लीट ग्रुमिंग होणार आहे, तुमचं सॉफ्ट स्किल डेव्हलप होणार आहे, तुमचं ऑर्गनायझेशनल बिहेवियर कसं असायला पाहिजे हे डेव्हलप होणार आहे. तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला एक वेगळा प्रोजेक्ट करायचा आहे, त्यामध्ये तुमचं जे ऍक्च्युअल थिअरॉटिकल नॉलेज आहे त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करून बघता येणार आहे. तुम्हाला इथे ओपन कोर्सेस दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ज्या काही टेक्नॉलॉजीज आवडतात तर त्या 3 सेमिस्टरमध्ये 6 ओपन कोर्सेस तुम्ही अडॉप्ट करू शकता किंवा शिकू शकता, है ना. तर हे फ्रीडम दिलेले आहे तुम्हाला. तर हे 3 सेमिस्टरमध्ये एवढ्या सगळ्या लँग्वेजेस कव्हर होतात आणि 4th सेमिस्टरला डेऑप्स पीपीएम एंड ओबी हे जे ऑर्गनायझेशनल बिहेवियर मी म्हणत होतो, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट अँड पीपीएम अँड ओबी ऑर्गनायझेशनल बिहेवियर ते हे, आणि एक इंडस्ट्रियल प्रोजेक्ट असतो जो हा फायनल प्रोजेक्ट आहे, हा मेजर प्रोजेक्ट असतो जो की 22 क्रेडिटला असतो आणि 550 मार्कांसाठी असतो, आणि हा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट जिथे तुम्हाला इंटर्नशिप वगैरे करावी लागते ना तसा. तर हे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट सेमिस्टर 4ला, तर असा कम्प्लीट सिलेबस आहे हा. देवेंद्र विचारतो की सर सिलेबस असाच असतो का प्रत्येक युनिव्हर्सिटीचा? एमसीए हा मास्टर कोर्स जो आहे हा एमएच महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस आहे हा,
एमसीए मॅनेजमेंटचा हाच सिलेबस आहे, म्हणजे जे 98 इन्स्टिट्यूट मी सांगितले त्या 98 इन्स्टिट्यूटला हाच सिलेबस असतो, वेगळा नाही. हा एमसीए सायन्सचा सिलेबस वेगळा आहे, एमसीए इंजिनिअरिंगचा सिलेबस वेगळा आहे. ठीक आहे देवेंद्र, प्रोजेक्टला काय करायचं असतं, प्रोजेक्ट करायचे असतात कुठली टेक्नॉलॉजी युज करून, जे आता आपण बीसीए मध्ये बीसीएस मध्ये करणार आहोत, वेब अप्लिकेशन आहे किंवा सॉफ्टवेअर, जे सॉफ्टवेअर म्हणत आपण थोडक्यात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, ते प्रोजेक्ट मध्ये येतं. म्हणजे वेबसाईट डेव्हलप करा, स्टँडर्ड ऑन अप्लिकेशन डेव्हलप करा, ते प्रोजेक्ट मध्ये असतं. इंडस्ट्रियल, इंडस्ट्रियल म्हणजे इंडस्ट्रियल तुम्हाला इंटर्नशिप वगैरे असते आणि ते इंटर्नशिप मध्ये तुम्हाला थोडेसे ट्रेनिंग पण देतात आणि तुमच्याकडनं प्रोजेक्ट पण करून घेतात, सॉफ्टवेअर डेव्हलप करून घेतात तसं. तर हे कम्प्लीट मार्किंग स्कीम आणि हे कम्प्लीट सिलेबस आहे. जावा प्रोग्रामिंग मध्ये थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो, जावा प्रोग्रामिंग मध्ये बघा, जे तुम्हाला इंट्रोडक्शन अबाउट जावा, फ्लेवर्स ऑफ जावा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय असतं, त्यानंतर क्लासेस, इनहेरिटन्स, पॅकेज, एक्सेप्शन हँडलिंग, अरे, थ्रेड, कलेक्शन, यूआय प्रोग्रामिंग, इव्हेंट हँडलिंग, कलेक्शन फ्रेमवर्क, डेटाबेस, जेएसपी सर्व्हलेट, हे सगळं. म्हणजे बघा, हे तुम्ही आता तुमच्या सिलेबस बरोबर कम्पेअर करा, इथे 13 टॉपिक्स आहेत जी तुम्हाला दोन सेमिस्टर मध्ये कव्हर झालेली असतील, ती ते एका सेमिस्टर मध्ये म्हणजे फक्त 3 महिन्यामध्ये तुम्हाला कव्हर अप करायचे. 3 महिने म्हणजे 3 महिने पण ऍक्च्युअल मिळत नाहीत, मग हे फास्ट करावं लागतं आपल्याला. म्हणजे एका सब्जेक्टचा हा सिलेबस आहे, तसंच तुम्हाला ह्याच्यासोबत तुम्हाला पायथॉन पण येईल, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी येतील, तर त्या 3 महिन्यात कव्हर अप करणं जास्त अवघड जातं. बीकॉम बीएची मुलं त्यांना जर अवघड जातं, तुम्हाला हे सगळ्या टेक्नॉलॉजीज आधीच झालेल्या असतात बीसीएच्या बीसीएच्या मुलांना, त्यामुळे हे थोडंसं सोपं तुम्हाला जाऊ शकतं. तुम्ही याच बीसीएस मध्ये बीसीए मध्ये जे काही प्रोजेक्ट केलेले आहेत त्यांचा असं रेफरन्स घेऊन तुम्ही या सेमिस्टरला पण असे एमसीएच्या फर्स्ट सेमिस्टरला पण प्रोजेक्ट करू शकता. तर हा कम्प्लीट सिलेबस आहे, तुम्ही कम्प्लीट सिलेबस बघून घ्या. डीएचा हा सिलेबस आहे, लिंक लिस्ट आहे, स्टॅक आहे, ट्री आहे, ग्राफ आहे, हॅश टेबल, ब्रूट फोर्स, डायनॅमिक प्रोग्रामिंग, बॅक ट्रॅकिंग, सगळे अल्गोरिदम्स आहेत डीएस मध्ये, डीएसए मध्ये. तर हे सिलेबसची कॉपी पण मी अपलोड करतो, तुमच्या रेफरन्स साठी हे असू द्या. तर हा कम्प्लीट सिलेबस आहे आणि हा तुम्ही कम्पेअर करा बीसीए सायन्सच्या आणि बीसीए सॉरी एमसीए सायन्स आणि एमसीए इंजिनिअरिंगच्या सिलेबस बरोबर, हा पण कम्पेअर करा. तुम्हाला थोडासा डिफरन्स जो दिसतो तो नोट डाऊन करा आणि मग ठरवा की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. आता एमसीए फीज, एमसीए साठी फीज काय असते, आज काही मुलांचा प्रश्न येतोय. तर फीज काही कॉलेज लेवल म्हणजे कॉलेजवरती डिपेंड असते, व्हॅरी होते प्रत्येक कॉलेजची फीज. म्हणजे माझ्या माहितीनुसार यावर्षी जी फीज होती ती साधारण 65,000 पासनं 1,50,000 पर्यंत फीज होती. म्हणजे काही कॉलेजला 65,000 फीज होती याच कोर्ससाठी आणि काही कॉलेजेसना याच कोर्ससाठी 1,40,000 1,50,000 पण फीज होती. आणि याच्यामध्ये हा काय म्हणतो याच्यामध्ये तुम्हाला ईबीसी पण मिळते. जे अप्लिकेबल स्टुडंट्स आहेत त्या अप्लिकेबल स्टुडंट्सना 50% फीज मध्ये ऍडमिशन होतं, किंवा जर काही कास्ट मध्ये मुलं असतील तर त्यांना कास्ट बेनिफिट पण मिळते फीज मध्ये, हे पण लक्षात घ्या. पण ओपन कॅटेगरीतल्या मुलांना कॉलेज लेवलवर म्हणजे साधारण कॉलेजच्या फीज मध्ये म्हणजे माझ्या माहितीनुसार सूर्यदत्ताला काहीतरी 60-70,000 फीज आहे, सिंहगडच्या कॉलेजेसना 97 आहे, इंदिराला 1,00,000 काहीतरी पुढे आहे, आयएमसीसीला पण 1,25,000 फीज आहे. पण हे भारी कोर्सेस आहेत. म्हणजे तुम्ही एमसीए करत असताना सेकंड इयरला जर तुमचं प्लेसमेंट झालं तर ही तुमची फीज पहिल्या वर्षीच कव्हर होणार आहे. पहिल्या वर्षी पण कव्हर होणार म्हणजे अगदी 1,25,000 1,50,000 जरी पकडला आपण वर्षाची फीज, तर 2 वर्षाची फीज 3,00,000, इतर खर्च 1,00,000, असे 4,00,000 जरी कन्सिडर केलं तरी ॲव्हरेज पॅकेज एमसीए नंतर ॲव्हरेज पॅकेज 4,00,000 असतं. हा ॲव्हरेज सांगतो मी बरं का, की सगळ्यांनाच असं नाही की सगळ्यांना 4,00,000 पॅकेज मिळतं, काही जणांना 4,00,000 जास्त पण मिळू शकतं, 5,00,000, 6,00,000, 10,00,000 ॲबिलिटीवरती, आणि कमी पण मिळू शकतं 2,50,000, 3,00,000. तर प्लेसमेंट मात्र व्हायला पाहिजे, प्लेसमेंट जर झालं तर तुमची पहिल्या वर्षातच हे सगळे पैसे कव्हर होतात.
50 लाखाची पॅकेजची अपेक्षा जर म्हणजे करत असाल तसमय तुम्ही, तर तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी याव्या लागतात आणि खूप स्किल पाहिजे. असं नाही की मी म्हणत नाही की 50 लाखाचे पॅकेज कुणालाच मिळणार नाही. मागच्याच मला वाटतं एक 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट, पुण्यातल्याच कुठल्या तरी एका कॉलेजमधल्या मुलीला ॲडोबने हायर केलं होतं, 48 लाखचं पॅकेज दिलं होतं. मला एक्झॅक्टली आता कॉलेज कोणतं मुलीचं नाव आठवत नाही, पण न्यूज पण होती ती. 48 लाखचं पॅकेज ॲडोबने दिलं होतं. ॲडोब आपण अक्रोबॅट रीडर वगैरे यूज करतो ना, त्या कंपनीने 48 लाखचं पॅकेज दिलं होतं. तर असं नाही की मिळणारच नाही, मिळू शकतं, पण आपल्याला त्या लेवलचं प्रोग्रामिंग, त्या लेवलच्या स्किल्स नाही का सगळं माहिती यायला पाहिजे. ठीक आहे, मला जे सांगायचं होतं आजच्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये मी ते सगळं कव्हर केलंय मला असं वाटतं आत्ता. तर जर याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन. हा, जॉब अवेलेबिलिटी एक लास्ट पॉईंट, सगळ्यात इंटरेस्टिंग जे मुलांना असतं की हा सर जॉब कुठे मिळतील आणि जॉब कसे अवेलेबल आहेत. तर इथं असं नाही की तुमच्या मुलांना फक्त आय टी मध्येच डिमांड आहे, तर कम्प्युटरची मुलं सगळीकडे लागतात. म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये पण कम्प्युटरची लोक लागतातच, बँकिंग मध्ये पण कम्प्युटरची मुलं लागतातच. तर फक्त तुम्हाला बघायची गरज आहे की नक्की ओपनिंग कुठे आहेत काय आहेत. तर आपण एक जनरल गुगल सर्च करूयात, इवा की तुम्ही जॉब ओपनिंग्स फॉर एमसीए फ्रेशर, अरे सॉरी एमसीए फ्रेशर साठी जॉब ओपनिंग्स काय आहेत का, तर ते बघूयात आपण. नोकरी डॉट कॉम वरती बघूयात, इंडिड वरती, फ्रेशर वर्ड वरती, नोकरी वरती बघूयात आपण. जनरल बघा, एमसीए एमटेक केलेल्या मुलांसाठी ओके जनरल जॉब ओपनिंग्स आहेत. एमसीएच्या मुलांना जॉब मिळतातच, त्यात काही शंका नाही. फक्त तुम्हाला काहीतरी समजायला पाहिजे, काहीतरी यायला पाहिजे. ओके, इथं जे पॅकेज सांगितले 5 लाख ते 7 लाखाचे पॅकेज सांगितले काही, ओके इथं 3 लाख ते 4 लाख पॅकेज सांगितले. तर ते डिपेंड करतं कंपनीवरती, तुमच्या स्किल्स वरती, पण जॉब्स एमसीएच्या मुलांना आहेतच. ठीक आहे, फक्त एमसीएच्या 2 वर्षाच्या कोर्समध्ये जरा काहीतरी चांगलं तुम्हाला शिकता येईल, काहीतरी चांगला आउटकम मिळेल. तुम्ही जॉबचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकता येतात, चांगले प्रोजेक्ट्स करता येतात, चांगल्या तुमच्या स्किल्स डेव्हलप करता येतील, ते बघा, जॉब मिळणारच आहे. ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांना जॉब आहे. मी नेहमी सांगतो मुलांना, ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांना जॉब नेहमी आहे, काळजी करायची गरज नाही. फक्त आपला आता या कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय, तर मेन काय कट ऑफ्स कडे लक्ष द्या आणि तेवढे मार्क्स आपल्याला कसे मिळतील ते बघा. आता आपल्या आवडीचं कॉलेज, आपल्या एरियामधलं कॉलेज हवा असेल आणि त्या कॉलेजचं मेरिट जर जास्त असेल ना, तर तुम्हाला तेवढी तयारी करायला पाहिजे. थोडेसे मार्क्स कमी पडले आणि तुमची मॅनेजमेंट कोटामधून ऍडमिशन घ्यायची तयारी असेल, तर काही कॉलेजेस मॅनेजमेंट कोटातून ऍडमिशन देतात, पण त्यासाठी काही कॉलेजेस त्यासाठी डोनेशन डिमांड करतात, जे डोनेशन काही लाखामध्ये असतं. जर तयारी असेल तर ते पण करता येऊ शकतं, पण कशाला ना, आपण आपल्याकडे अजून वेळ आहे. पर्सेंटाईल ते मार्क्स वरती कॅल्क्युलेट करूनच काढतात देवेंद्र. पर्सेंटाईल म्हणजे तुम्ही सपोज 60,000 मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा 90,000 मुलांनी एंट्रन्स दिली आहे, त्या 90,000 मध्ये तुम्ही कितव्या नंबरला येत आहे ते पर्सेंटाईल वरती ठरत आणि ते पर्सेंटाईल तुमचे मार्क्स वरूनच काढतात. येते लक्षात? म्हणजे 90,000 मुलं असतील आणि 90,000 मध्ये तुमचा 80,000 वा नंबर असेल, तर 80,000 वा नंबर म्हणून असं नाही येणार, तर तुम्ही कोणत्या पर्सेंटाईल कॅटेगरी मध्ये येता, तर ते पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करतात. हा, ओम भोगी विचारतोय की 10th आणि 12th पण मॅटर करतं का, म्हणजे 60% क्रायटेरिया एमएनसी साठी, सगळ्या एमएनसी साठी, ऑलमोस्ट सगळ्याच एमएनसी साठी 60% थ्रू आउट मार्क्स जर असतील तर प्लेसमेंटला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे 10वीला 60 आहेत, 12वीला 60 आहेत, ग्रॅज्युएशनला 60 अबव आहेत, तर सगळ्याच कंपनीला तुम्ही अपियर करू शकता, इंटरव्ह्यू साठी अपियर करू शकता.
जर कुणाला 60 पेक्षा कमी असतील तर काही कंपनीचा क्रायटेरियाज मध्येच तुम्ही क्वालिफाय होत नाही, म्हणजे तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूज देता येत नाही, त्यामुळे तुमचे त्या कंपनीसाठीचे प्लेसमेंटचे चान्सेस गेले. हां म्हणजे प्लेसमेंटसाठीचा क्रायटेरिया सांगतो मी तुम्हाला, आत्ताचा जो एंट्रन्ससाठीचा जो क्रायटेरिया आहे तो 50% ग्रॅज्युएशनचा तेवढा क्रायटेरिया आहे, आणि 10+2 मध्ये किंवा ग्रॅज्युएशन मध्ये मॅथ्स पाहिजे, बरोबर ना? हेच विचारतोस ना तू? 10-12 क्रायटेरिया कंपनीच्या प्लेसमेंटच्या वेळेस होतो, कन्सिडर होतो, तो पाहिजे. ठीक आहे, अजून काही कुणाचे डाऊट्स असतील तर विचारा, डाऊट्स घेऊयात तेवढे आणि आपण थांबूयात. उद्याला आपण कम्प्युटर फंडामेंटल्स घेऊयात पहिला उद्याचा दिवस, कारण लगेच परवाला 26 जानेवारी आहे आणि 26 जानेवारीची आपल्याला सुट्टी घ्यायची आहे, त्यामुळे उद्याचा दिवस आपण कम्प्युटर फंडामेंटल्स घेऊयात आणि 27 पासून आपण मॅथ स्टार्ट चालू करूयात. 10-12 मिनिमम क्रायटेरिया कंपनीजसाठीचा 55 अबव वगैरे असतो तसमे, आणि काही स्मॉल स्केल कंपनी ज्या असतात तिथं काही क्रायटेरिया पण नसतो, पण 10th आणि 12th क्रायटेरिया नाही. आता पण अजून एक महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला, आता काही स्मार्ट हायरिंग प्रोसेसेस आलेले आहेत. स्मार्ट हायरिंग प्रोसेसेस म्हणजे तुम्ही तुमचे मार्क्स नाही बघितले जाणार, जसं की TCS ने आता चालू केलं, तुमचे मार्क्स नाही बघितले जाणार. TCS ची एक नॅशनल क्वालिफाईंग टेस्ट होते, NQT, त्याच्यामध्ये तुम्ही परफॉर्म करा तुम्हाला प्लेसमेंट मिळेल. हां पण अजून असे स्मार्ट हायरिंग प्रोसेस मध्ये तुम्हाला एक रिअल लाईफ प्रॉब्लेम दिलेला असतो, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम, आणि त्या रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमचं जर तुम्ही सोल्युशन दिलं तर तुमचं हायरिंग होतं. तिथे तुमचे मार्क्स किती आहेत, तुम्ही काय करता हे बघितलं पण जात नाही. त्याला आपण म्हणतो कंटेस्ट बेस्ड हायरिंग प्रोसेस. कंटेस्ट बेस्ड हायरिंग प्रोसेस म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं असतं, एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं. तर कंटेस्ट बेस्ड हायरिंग प्रोसेसचं एक एक्झाम्पल सांगतो मी. इथे एक्झिस करिअर्स मध्ये तुम्हाला घेऊन जातो मी. एक्झिस वरती एक वेबसाईट आहे, टेक्झिस. आता टेक्झिस मध्ये टेकीज म्हणा, टेक्झिस म्हणा, तुम्हाला कसं प्रोनाऊन्स करायचं तसं करा, टेकीज. इथं तुम्ही डेटाबेस, DBA, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशनचे टेस्टिंगचा आहे, वेब डिझायनिंगचा आहे, काही जॉब आहे. सी डिटेल्स मध्ये बघूयात आपण. आता हे जे जॉब्स आहेत ना, हे दिसतात आपल्याला, हे सगळे स्मार्ट हायरिंग प्रोसेसचे जॉब्स आहेत. म्हणजे तुम्हाला इथे त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम दिलेला असतील, तुम्हाला अप्लाय करता येतं. इथं ॲपसॉफ्ट सोल्युशन बँगलोरची कंपनी आहे, पुण्यामध्ये पण कंपनी आहे, वेब डिझायनिंगचा जॉब आहे. 2.4 to 4.5 lakh सॅलरी ऑफर करतात, CTC, जॉब लोकेशन दिले, एक्सपिरियन्स दिला आहे, आणि रिस्पॉन्सिबिलिटीज सगळ्या सांगितलेल्या आहेत या. आणि इथं तुम्ही अप्लाय केलं तुम्हाला पुढे येऊ का, इथे तुमच्या स्किल्स वगैरे टेस्ट होणार आहेत, 50+ skills टू लर्न, प्रॅक्टिस, इम्प्रूव्ह युअर सेल्फ वगैरे, हे सगळं आपल्याला लॉग इन करून पुढे प्रोसिड करायला लागेल, त्यामुळे इथं पुढे आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिसेल. आता इथे चॅलेंजेस पण आहेत. आता या चॅलेंजेस मध्ये बघा, हे प्राइस आहे का, इथे हायरिंग चॅलेंज आहे, हायरिंग चॅलेंजेस आहेत ना सगळे ऑनलाईन. आता या हायरिंग चॅलेंज मध्ये काय सांगितलंय बघा, कुणाचं आहे, डेसिमल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, 24 जानेवारीला म्हणजे आजच एंड होणार आहे चॅलेंज आहे. अँग्युलर आणि जावास्क्रिप्ट मध्ये चॅलेंज आहे. 2 टेस्ट आहेत, मल्टिपल चॉईसची एक टेस्ट आहे आणि दुसरी कोडिंगची टेस्ट आहे, आणि ते सॅलरी बेस्ड इन इंडस्ट्री ऑफर करणार आहेत. म्हणजे अशा हायरिंग चॅलेंजेस मध्ये नाही का, तुम्हाला लिमिटेशन नसतं, म्हणजे तुम्हाला मार्क्स किती आहेत, तुम्हाला तुमचं काय बॅकग्राऊंड आहे हे जास्त बघितलं जात नाही. हायरिंग चॅलेंज तुम्ही हे त्यांची MCQ टेस्ट कव्हर करा आणि कोडिंग चॅलेंज तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला सॅलरी बेस्ड इन इंडस्ट्री मिळणार आहे. म्हणजे तुम्ही इथं तुमची सॅलरी निगोशिएट करू शकता. त्यांनी सांगितलंय तुम्हाला 4 लाख मिळू शकतील, पण तुम्ही जर हे प्रॉब्लेम स्टेटमेंट चांगलं सॉल्व्ह केलेलं आहे, सोल्युशन भारी दिलेलं असेल, तर तुम्ही सांगू शकता की नाही मला 4 लाख नाही, मला 10 लाख पाहिजे, असं तुम्ही म्हणू शकता बरं का. पण तेवढे आपल्याकडे स्किल पाहिजे, तेवढे आपल्याकडे एक कोडिंग नॉलेज पाहिजे, तरच असे चॅलेंजेस तुम्ही सॉल्व करू शकता.
म्हणजे बघा इथे आधी एमसीक्यूचा राऊंड आहे, एमसीक्यूचा राऊंड तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला ही टेस्ट मिळणार आहे, म्हणजे ही टेस्ट तुम्हाला कोडिंग प्रॉब्लेम दिसणार आहे. इथे त्यांनी सांगितलंय कशासाठी आहे, वी आर लुकिंग फॉर पॅशनेट फ्लेक्झिबल बेस्ट इन क्लास डेव्हलपर्स हु कॅन जॉईन डेसिमल अँड बी अ पार्ट ऑफ टीम बिल्डिंग नो कोड अँड लो कोड प्लॅटफॉर्म. स्किल्स काय आहेत, अँग्युलर आणि जावास्क्रिप्ट आहे, सीटीसी बेस्ड इन इंडस्ट्री, जॉब लोकेशन 2 to 6, जावास्क्रिप्ट, हे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत, जॉब डिस्क्रिप्शन दिलेले आहे, रूल्स दिलेले आहेत तिथे, यू कॅन कोड इन जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज ओनली वगैरे सगळं सांगितलेलं आहे. वेब डेव्हलपर वुड बी 60 मिनिट्स फॉर एमसीक्यू राऊंड अँड 1 आवर फॉर कोडिंग. 1 तासामध्ये ते कोडिंग कम्प्लीट करायचं आहे, म्हणजे आपल्या प्रॅक्टिकलला 3 प्रॉब्लेम दिलेले असतात ते 3 तासामध्ये कव्हर करायचे असतात. इथे एक रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम दिलेला आहे तो 1 तासामध्ये कव्हर करायचा आहे, सॉल्व्ह करायचा म्हणजे, आणि नंबर ऑफ अटेम्प्ट्स विल बी 2 इन इच राऊंड. म्हणजे तुम्ही एमसीक्यूचा राऊंड 2 दा देऊ शकता, कोडिंगचा राऊंड 2 दा देऊ शकता, ठीक आहे. तर हे स्मार्ट हायरिंग प्रोसेस आहे. इथं तुम्हाला हे हायरिंग चॅलेंज आहे, येतं का लक्षात, हे हायरिंग चॅलेंज आहे. याचाच अर्थ तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करा, त्यांची टेस्ट सॉल्व्ह करा, त्यांना या कोडिंग चॅलेंज एमसीक्यू सॉल्व्ह करा, कोडिंग चॅलेंजचं हे सोल्युशन प्रोव्हाइड करा आणि विल बी हायर्ड. म्हणजे इथं तुमचे मार्क्स बघितले जाणार नाही, तुम्हाला 10वीला किती होते, 12वीला किती होते, तुम्हाला एमसीएला किती होते हे बघितले जाणार नाही, कारण इथं तशी कुठेच तुम्हाला इथं याच्यामध्ये इसेन्शियल स्किल्स मध्ये त्यांनी कम्प्युटर सायन्स ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम टॉप कॉलेज वगैरे असं काही दिलेलं आहे, पण हे तेवढं जास्त मॅटर करत नाही माझ्या मते. तुम्हाला फक्त सोल्युशन देता आले पाहिजे, बस. समजतंय का? तर ही स्मार्ट हायरिंग प्रोसेस आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला जास्त तुमचं प्रिपरेशन जास्त पाहिजे. म्हणजे असंच नाही की वरवरचे हे प्रॉब्लेम्स असतात, कुठलं तरी काहीतरी सांगितलेलं असं असं नसतं, ठीक आहे. तर याच्यासाठी पण विचार करा, हे टेकीज वेबसाईट नोट डाऊन करून ठेवा, खूप सारे चॅलेंजेस येतात इथे. तर बघत राहायचं आपण कुठे आहोत त्याच्यावरती अकाउंट ओपन करून ठेवा. वेगवेगळे ओपनिंग असतात, वेगवेगळे हायरिंग चॅलेंजेस असतात, काय हायरिंग चॅलेंज आहे इथे. आणि याच्यावर हायरिंग आणि प्राईस चॅलेंज पण आहे, 1 लाखचं पॅकेज, सॉरी प्राईस पण आहे, जावास्क्रिप्ट जेपीएस क्यूएल या लँग्वेजेस मध्ये प्राईस चॅलेंज आहे. टाइम्स इंटरनेट लिमिटेडचं 15,000 पॅकेज आहे, सॉरी 15,000 प्राईस आहे, प्राईस मनी आहे ही, ठीक आहे. तर हे सगळं बघून घ्या. आजचं सेशन मी इथंच थांबवतोय. कुणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता सिलेबस बद्दल, किंवा अजून एमसीए एंट्रन्स बद्दल काही डाऊट असेल तर विचारा. आपण उद्याला कम्प्युटर फंडामेंटल घेणार आहोत, 26 तारखेला 26 जानेवारीची सुट्टी असणार आहे, 27 पासून आपण मॅथमॅटिक्स स्टार्ट करूयात. रेझ्युमे बद्दल आपण नंतर बोलूयात, तसमय रेझ्युमेचं आत्ता काही बोलायची गरज नाही. प्लेसमेंटचं जेव्हा मी तुमची हा एमसीए जॉईन केलंय आणि एमसीए नंतर बाबा एमसीए मध्ये गेल्यानंतर कसं करायचं, काय करायचं, किंवा पुढे प्लेसमेंटच्या वेळेस आपण जे काही लेक्चर घेतो, प्लेसमेंट ऍक्टिव्हिटी घेतो, तेव्हा त्यावेळेस मी रेझ्युमेचं तुम्हाला सांगेन. आत्ता ते डिस्कस करायची ही वेळ नाही रेझ्युमे बद्दल. समजले सगळे मी काय सांगितले ते, सिलेबस वगैरे सगळं. अथर्व, देवेंद्र, दुर्गेश, जागृती, मानसी, मयूर, नंदिता, ओम, ओम बोले, ऋतिका, सायली, तस्मय, उज्ज्वल, वरुण, सगळ्यांनी आपलं एनआर क्लासेसचं अप्लिकेशन डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी लिंक पाठवतो आपल्या अप्लिकेशनची, एनआर क्लासेसच्या अप्लिकेशनची. कुणी डाऊनलोड केलं नसेल तर करा. मी वाटते मला आपल्या अप्लिकेशनमध्ये मला 10 ते 12 मुलं मी ऍड केलेली आहेत ऑलरेडी. अजून काही मुलं असली म्हणजे जे एनआर क्लासेसच्या अप्लिकेशनमध्ये ऍड नाही आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, व्हॉट्सअपला रिप्लाय द्या. आपले सगळ्या टेस्ट, सगळ्या रेडी डॉक्युमेंटेशन असेल, किंवा काही प्रोग्रामच्या फाईल्स असतील, किंवा मला काही तुम्हाला शेअर करायचं असेल, ते सगळं तुम्हाला आपल्या अप्लिकेशन्समध्येच मिळणार आहे, ते तुम्हाला अप्लिकेशन्समध्येच यूज करता येईल. त्यामुळे हे लक्षात असू द्या, अप्लिकेशन डाउनलोड करणं नेसेसरी आहे. हा, आपले लेक्चर्स गो टू मिटिंग वरतीच होतील, पण लेक्चरचे जे काही तुम्हाला पीडीएफ फाईल्स आहेत, पीपीटीज आहेत, हे सगळं अप्लिकेशनमध्येच मिळेल. आणि येस, तसमय स्क्रीनशॉट तुम्ही कुठलेही काहीही काढू शकणार नाही अप्लिकेशनमध्ये. तुम्हाला अप्लिकेशनमध्ये जाऊन तुमच्या लॉग इननीच बघता येईल, कुणालाही कॉपी पेस्ट काहीही करता येणार नाही. तुम्ही म्हणाल की सर, म्हणजे काही मुलांच्या असं डोक्यात चाललेलं असतं की हा मी माझा मोबाईल नंबर देतो, तो लॉग इन करेल आणि तो बघेल, दुसरा पण मुलगा व्हिडिओज बघेल किंवा
आपले टेस्ट देईल असं होणार नाही. तुमचा मोबाईल नंबर जर तुम्ही दुसऱ्याला दिलात आणि तुम्ही तुमचा ओटीपी शेअर केलात तर तुमच्या मोबाईलवरचं जे लॉग इन आहे ते लॉग इन डिटेल जातील आणि त्याच्या मोबाईलवरनं लॉग इन होईल. म्हणजे तुम्ही तुमचे डिटेल जर कुणासोबत शेअर केलात तर तुमची अथॉरिटी जाते. हा म्हणजे एका डिव्हाइस वरतीच तुम्हाला लॉग इन करायचं आहे हे पण समजून घ्या. ठीक आहे. नाही स्क्रीनशॉट पण काढता येणार नाही तसमय. हा चालेल, इथे थांबूयात आपण. उद्याला भेटूयात सकाळी 7:30 वाजता. उद्याला आपण कम्प्युटर फंडामेंटल्स टॉपिक स्टार्ट करतोय. ठीक आहे, आणि 26 सुट्टी असेल, 27 आपण मॅथमॅटिक्सचा पाठ चालू करणार आहोत. असंच डेली सेशन होतील आपले. भेटूयात मग उद्याला सकाळी 7:30 वाजता. बाय, हॅव अ गुड डे.